नमस्कार, वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या या डे 3 मध्ये. आय होप माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल, माझा व्हिडिओ सुद्धा क्लिअर असेल अशी आशा करतो. टाईप 1 इन द चॅट बॉक्स, व्हिडिओ आणि आवाज क्लिअर असेल तर चला. बरेच लोक जॉईन होत आहेत, तोपर्यंत थोडंसं प्रश्न उत्तर घेऊ आणि लगेच पुढे जाऊ आपण, ठीक आहे? चला, काल शिकलेले आणि परवा शिकलेल्या ऍक्टिव्हिटी किती लोकांनी करून बघितल्या? पटापट टाईप येस इन द चॅट बॉक्स ज्यांनी ज्यांनी ऍक्टिव्हिटी केलेली आहे. टाईप येस इन द चॅट बॉक्स. बऱ्याच लोकांचे काही पर्सनल मेसेज आले मला काल, बऱ्याच लोकांना मी उत्तरंसुद्धा दिलेले आहेत. आणि खूप प्रश्न असतात, आय अंडरस्टँड, पण जेवढं जमेल तेवढे आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे? आणि बाकी जे प्रश्न आहेत, सर्व जे प्रश्न आहेत तुमचे, त्याला आपण 7व्या दिवशी उत्तर देणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. 7व्या दिवशी तुमचं जे काही प्रश्न आहेत ते लिहून ठेवा. 7व्या दिवशी सेशन कदाचित 2 तासाचं होईल, तर त्यामध्ये आपण सर्व लोकांचे उत्तरं देऊ, ठीक आहे? बऱ्याच लोकांनी येस टाईप केलेला आहे. ॲक्टिव्हिटी व्हेरी गुड, तरी ही संख्या कमी आहे. का बरं, बाकीच्या लोकांनी केली नाही का ॲक्टिव्हिटी? केली नाही बाकीच्या लोकांनी? पुन्हा एकदा सांगतो, ॲक्टिव्हिटी जर का तुम्ही करत नसाल तर मग तुम्हाला रिझल्ट कसा दिसेल? राईट, ॲक्टिव्हिटी जर केली नाही आपण तर रिझल्ट दिसेल का आपल्याला? येस नो? चला ठीक आहे, ओके. सो आजचा 3रा दिवस आहे. आजच्या 3रा दिवसामध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण शिकतोय रेकी. रेकी काय आहे? रेकी एक दिव्य ऊर्जा आहे, एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, आणि त्याच्याबद्दल आपण माहिती घेतोय. आजच्या या 3रा दिवशी आपण आपल्या शरीरात असणारे जे काही चक्र आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. ते चक्र काय असतात, कसे असतात, त्याच्यापासून आपल्याला काय फायदा होतो, कुठल्या जे आजार आहेत ते त्या चक्राशी जुळलेले असतात, तुम्हाला जर का त्या आजारांवर उपचार करायचे असतील तर तुम्ही कुठल्या चक्राचा विचार केला पाहिजे, ओके, कुठल्या आजारासाठी, हे सर्व काही तुम्हाला आज आरती मॅडम सांगणार आहेत. आज आपण 3 चक्र शिकणार आहोत, मग लक्षात घ्या. त्यानंतरचे जे पुढचे जे चक्र आहेत ते आपण उद्या शिकणार आहोत, ओके. आणि एक मेडिटेशन आपण शेवटी घेणार आहोत, सर्वात शेवटी, ठीक आहे? शॉर्टवालं मेडिटेशन उद्या पण आपण एक मेडिटेशन घेऊ, ठीक आहे? पण तत्पूर्वी आजचा दिवस सुरू करण्याआधी काहीतरी सांगणार आहे मी तुम्हाला. जसं की मी दररोज काहीतरी तुम्हाला सांगतो, तसं मी तुम्हाला आज काहीतरी सांगणार आहे, ठीक आहे? सो व्हॉट इज दॅट, ते काय आहे? सर्वप्रथम सर्वांना माहीत आहे आपला कस्टमर केअर नंबर सर्वांनी सेव्ह केला असेल अशी आशा करतो, ठीक आहे? 7507253253. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याला पटापट जरा व्हिडिओ ऑन करा बरं. ज्यांना ज्यांना शक्य आहे प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओज, स्विच ऑन युअर व्हिडिओज, म्हणजे तुम्ही इथे राहाल 100%, ठीक आहे? हां, सो 2 कॉन्सेप्ट सांगणार आहे मी तुम्हाला समजून. आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये 2 कॉन्सेप्ट सांगणार आहे, ओके. कॉन्सेप्ट नंबर 1 काय आहे? कॉन्सेप्ट नंबर 1 आहे हिअरिंग वर्सेस लिसनिंग. काय आहे कॉन्सेप्ट नंबर 1? हिअरिंग वर्सेस लिसनिंग. एक असते हिअरिंग, की आप सुन रहे हो, है ना, एखादी गोष्ट आपण ऐकतो. आणि लिसनिंगमध्ये आणि हिअरिंगमध्ये काय फरक आहे, की एखादी गोष्ट फक्तच ऐकणे म्हणजे झालं हिअरिंग. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, मस्त छान छान वाटलं तुम्हाला, थोडा वेळ 1 तास कपिल शर्माचा शो ऐकला आपण, सोडून दिला, हे इथलं म्हणतात हिअरिंग, ठीक आहे? लिसनिंग इज व्हॉट? लिसनिंग म्हणजे एखादी गोष्ट जी तुम्ही ऐकताय ती गोष्ट तुम्ही समजून घेता, ती का सांगितली समोरच्यानी, त्याचा अर्थ समजून घेता, त्याच्या मागचं कारण समजून घेता. ती गोष्ट केल्याने किंवा ती गोष्ट ऐकल्याने आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे, काय बदल होणार आहे, हे तुम्ही समजून घेता. दॅट इज व्हॉट इज द लिसनिंग. तर मग आपण काय करणार आहे हो 7 दिवस, सांगा बरं मला. लिसनिंग करणार आहे की हिअरिंग करणार आहे? एच फॉर हिअरिंग, एल फॉर लिसनिंग, टाईप इन द चॅट बॉक्स. आपण काय करणार आहे पुढचे 7 दिवस, हिअरिंग की लिसनिंग? जे जे लोक हिअरिंग करतील त्यांना 7व्या दिवशी पण काहीच फरक दिसणार नाही. 7व्या दिवशी पण त्यांना काय वाटेल की हां, प्रोग्राम फार छान होता, बरं सर, खूप छान बोलले तुम्ही, मजा आली आम्हाला. बट द चेंज इज 0. का बरं चेंज इज 0? का बरं चेंज 0 माहित आहे? कारण की ऍक्शन,
ॲक्शन इज झिरो. लिसनिंग केलंच नाही आपण, काय केलं आपण, फक्त आपण हिअरिंग केलं, ऐकलं आणि निघून गेलो. त्यामुळे पहिली ही कॉन्सेप्ट जी आहे आजची, ती लक्षात घ्यायची आहे आणि त्या कॉन्सेप्टला समजायचं आहे की आपल्याला कधीही याच्या पुढं कुठलीच गोष्टीला हिअरिंग नाही करायचं, आपल्याला लिसनिंग करायचं आहे, ॲटलिस्ट पॉझिटिव्ह गोष्टीला, है ना? ठीक आहे. पुढची एक कॉन्सेप्ट आहे अजून, त्याचं नाव काय आहे बघा. ही फार मोठी आहे थोडीशी, पण थोडं एक्सप्लेन करायला मला वेळ जाऊ शकते. एक पहिल्या दिवशी तुम्हाला आरती मॅडमने सांगितलं होतं की जे जे काही तुम्ही शिकताय त्याचा जो तुमचा एक्सपिरियन्स आहे ते काय करा, लिहून ठेवत चला. का लिहून ठेवत चला, त्याचं कारण सांगतो मी. लेखन आणि लिखाण हे कॉन्सेप्ट नंबर 2 आहे. आता हे थोडं गहराई से समज केलो इसको. व्हॉट इज लेखन अँड व्हॉट इज लिखाण? तुमच्या घरी किराणा आणायचा आहे, तुम्ही लेखन करता, है ना? तेल, साखर, काय काय जे काय असेल ते, है ना, गहू आणायचे आहे, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, ते झालं लेखन. उद्या मला हे काम आहे, परवा मला तिकडे जायचं आहे, मेसेज लिहितो आपण, है ना? कुणाचा बर्थडे असला, कुणाची ॲनिव्हर्सरी असली, लगेच गुगलवर जायचं, कॉपी करायचं, तिकडून उचलून टाकून द्यायचं, है ना, खूप मोठं काहीतरी लिहून. ते झालं लेखन, जिथं तुमच्या भावना इंटिग्रेट नाही आहेत, जिथं तुमच्या भावना इन्वॉल्ड नाही आहेत. लेखन करतो आपण, लेखन, ते लेखनाला काही व्हॅल्यू नाही. आणि काल मी सांगितलं होतं चीट लिहा, सांगितलं होतं की नाही, लक्षात आहे का तुमच्या, की ज्या ज्या काही निगेटिव्हिटी असतील किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्या स्वतःमध्ये काही निगेटिव्हिटी असेल किंवा कुठल्याही गोष्टीबाबतची निगेटिव्हिटी असेल आपल्यामध्ये, तर ते तुम्ही काय करा, एका चीटवर लिहा. जे जे असेल तुमच्या मनात ते सगळं त्या चीटवर लिहा आणि नंतर त्या चीटला वॅनिश करून टाका, त्याला जाळून टाका किंवा त्याला फ्लश करा, टियर करून फाडून त्याला हे करा. ते आहे लिखाण, की जिथं लिहिताना तुम्ही काय करताय, भावना इंटिग्रेट करताय, इमोशन इंटिग्रेट करताय तुमचे. लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी, जे शब्द मी आता बोलतोय, जे शब्द तुम्ही आता ऐकताय, हे शब्द माझे आहेत का? नाही. हे सगळ्या गोष्टी कुठं आहेत, या ब्रह्मांडात आहेत, आपल्या या ब्रह्मांडात आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण त्यातल्या काही गोष्टी घेतो, राईट, आणि ते आपल्या शब्दांवाटे, त्या व्हायब्रेशनवाटे तुमच्यापर्यंत ते पोहोचत आहेत. तसंच जेव्हा तुम्ही लिखाण करता, एखाद्या गोष्टीचं लिखाण जेव्हा तुम्ही करता, जेव्हा तुम्ही मनातून ती गोष्ट लिहिता, तेव्हा तुम्ही त्या भावना इंटिग्रेट करता त्याच्यामध्ये. आणि मी का बरं म्हटलं की निगेटिव्ह गोष्टी ज्या तुम्ही लिहाल त्या तुम्हाला वॅनिश का करायच्या, कारण की त्या भावना तुम्ही काढून टाकाल परमनंटसाठी. त्याच्यावरही बरेच लोकांचे काल मला मेसेज आले, राईट, की काय करायचं, ते पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या, निगेटिव्ह काय करायचं. तर पॉझिटिव्ह जे तुम्ही लिहिणार आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे, कारण की ते चांगल्या गोष्टी आहे, ते तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे. जे निगेटिव्ह लिहिताय ते तुम्हाला वॅनिश करायचं आहे. समजलं का तुम्हाला? सो हा फरक आहे लेखन आणि लिखाणमधला. सो आजपासून आपण काय करणार, लिखाण करणार की लेखन करणार? चॅट बॉक्समध्ये सांगा जरा पटापट, काय करणार आपण, लेखन की लिखाण? लिखाण करायचं आपल्याला आजपासून. काय करायचं आहे? लिखाण करायचं आहे. आणि पुन्हा एकदा एक गोष्ट सांगतो की कदाचित तुम्हाला आत्ता काहीतरी अडचण असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याचं क्विक आन्सर नका शोधू. त्याचं क्विक आन्सर कुठंच नाही आहे. असे पण मला काही मेसेजेस आले की सर मला हा प्रॉब्लेम आहे, मग याच्यावर मी काय करू, मला तो प्रॉब्लेम आहे, मग मला मी काय करू, मला ही अडचण आहे, मला असं होत आहे. होणार आहे, होणार आहे. तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या केल्या का, माझा हा पहिला प्रश्न आहे तुम्हाला. हे केलं का तुम्ही, ॲक्टिव्हिटी केली का, सूर्यनमस्कारची ॲक्टिव्हिटी केली का, तुम्ही चीटची ॲक्टिव्हिटी केली का? ह्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही करायला सुरुवात कराल, आज तुम्ही 3 चक्र शिकाल, आज तुम्ही एक छोटंसं मेडिटेशन आपण घेऊ, ह्या जशा जशा प्रोसेसमध्ये या पुढं जाल तुम्ही, तसं तसा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल त्या गोष्टींचा. एकदम जादू नाही आहे. हे आले तुम्ही आणि 45 मिनिटात चेंज युअर लाईफ इन 45 मिनिट्स असं काही असेल तर मलाही सांगा, मी पण जातो तिकडे, सोबत जाऊ आपण. असं नसते होत, यू हॅव टू टेक सम एफर्ट्स, है ना? बहुत सारा खा खा के आपने अपना वजन बढ़ा लिया, 50 60 किलो 70 किलो कर लिया है, हाँ,
आणि अभि आता तुम्हाला असं वाटतं की आता आता क्विक माझं वजन आहे ना एकदम स्लिम ट्रिम झालं पाहिजे मी लगेच उसऱ्या उद्या दुसऱ्या दिवशी, असं कसं होईल? बढाने को टाइम लगा की नहीं कुछ, तो घटाने को भी टाइम लगेगा, है ना? जी गोष्ट आज आपण करतोय, जी गोष्ट आपल्या ज्यात झालेली आहे, ओके, त्याला वेळ लागला की नाही ती गोष्ट होण्याला? मग ती गोष्ट काढायलाही वेळ लागेल थोडासा, राईट? एखादे आपलं माइंडसेट बनलेलं आहे, आपले काही विचाराची पद्धत बनलेली आहे, आपले काही पॅटर्न्स बनलेले आहे, ते तोडायलाही वेळ लागेल. जो माणूस रोज सकाळी 8 वाजता 9 वाजता उठतो, त्याला म्हणाल एकदम तुम्ही पटकन तू 5 वाजता उठतो, ते थोडं डिफिकल्ट आहे ना त्याच्यासाठी. पण त्याला जर म्हणाल की बाबा तू 9 ला उठतो ना, एक काम कर उद्यापासून 9:30 ला उठ, सॉरी 8:30 ला उठ, तर ते सोपं आहे त्याच्यासाठी. मग त्याला 8 दिवस झाल्यावर म्हणा की 8 ला उठ आता तू, ते थोडे तेही कदाचित सोपं आहे त्याच्यासाठी. मग असं करता करता तुम्हाला त्याला 5 वर आणावं लागेल, तर हे इझी आहे. नाही तर काय होईल, डायरेक्ट 5 वाजता म्हणाल तर तो काय, तो 2 दिवस उठेल, तिच्या दिवशी म्हणजे जाऊ दे तिकडे, जे आहे तेच बरं आहे आपलं, समजलं? अभी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रेकी अँड प्राणिक हिलिंग, ह्या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ओके, ठीक आहे? प्राणिक हिलिंग इज कम्प्लिटली डिफरंट पार्ट, असे खूप सारे सायन्स आहेत, NLP आहे, होपोनोपोनो आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ठीक आहे? तो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता तुम्ही जे शिकताय, ज्या क्लासमध्ये बसलेले आहे, त्याच्यावर फोकस करा, ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. तर लेखन आणि लिखाणमधला आपण फरक समजला. लिखाण म्हणजे ते आहे ज्याच्यामध्ये आपल्या भावना इंटिग्रेट होतात, त्या पेना थ्रू, ज्याच्या माध्यमातून आपण लिहित आहोत, ज्या कागदावर आपण लिहित आहोत, त्याच्यामध्ये आपल्या भावना जात आहेत, त्याला आपण लिखाण म्हणू. म्हणून मी सांगितलं होतं की 100 गोष्टी अशा लिहा ज्या तुम्हाला पाहिजे आहेत तुमच्या लाईफमध्ये. ते लिहा म्हणजे फक्त उठून लिहू नका, त्या गोष्टीला इंटिग्रेट करून, की संपूर्ण विचार करून लिहा की ती गोष्ट जेव्हा तुमच्या हातात येईल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल, ती गोष्ट जेव्हा तुमच्या जवळ असेल तेव्हा तुमचं एक्सप्रेशन कसे असतील, तेव्हा तुमच्या मनातल्या भावना कशा असतील, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कसं काय एक्सप्रेशन असतील. समजा एक्झाम्पल, यू वॉन्ट अ न्यू आयफोन, ओके, तुम्हाला असं वाटतं की माझा नवीन आयफोन मला मिळाला पाहिजे बाबा. तर आता एक इमॅजिन करा की तो तुम्ही लिहिलं की मला नवीन एक आयफोन पाहिजे, आणि ते आयफोन मिळाल्यावर तुमच्या भावना कशा असतील, तुम्हाला कसं फील होईल? किंवा तुम्ही म्हणता की मला माझं वजन 70 किलोवरून 50 किलो करायचं, इमॅजिन करा, इमॅजिन युअर सेल्फ की वेन यू बिकम अ 50 kg कसं दिसाल तुम्ही, कसे कपडे घालायला आवडतील तुम्हाला, तेव्हा ते एक वाक्य लिहा तो विचार करून, तर तुम्हाला त्याच्यामध्ये मजा येईल, समजलं? तर ते रिझल्ट दिसतील तुम्हाला पुढच्या 2, 3, 4, 5 दिवसात, समजलं? ओके, सो आता आपण पुढे जाऊ, आणि आपण आज शिकणार आहोत की चक्र आणि शरीर याचं काय, एकमेकांशी काय नातं आहे ते आपण शिकणार आहोत, आणि आपल्या मानवी शरीरात किती चक्र असतात, ते कुठे असतात, ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला आरती मॅडम देतील. लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे त्याच्यामध्ये खूप सारा पार्ट आहे तुमच्या चक्राचा, ठीक आहे? आता हे तुम्हाला हे शिकता शिकता लक्षात येईल की अच्छा असं होतं, म्हणजे ह्या चक्रामध्ये अडचण आहे वाटते, म्हणजे त्या चक्राला मी काहीतरी केलं पाहिजे. आणि हे जे तुम्ही शिकताय, हिलिंग प्रोसेस जे तुम्ही शिकताय आता या पहिल्या लेवलमध्ये, हे फक्त लिमिटेड टू यू आहे, त्यामुळे आधी स्वतःचा विचार करा फक्त, आणि जेव्हा स्वतःमध्ये ते काही चेंजेस दिसायला लागतील, देन गो टू द अदर पर्सन, मग तुमच्या घरातल्यांना, मित्रांना, त्यांच्यापर्यंत ती गोष्ट न्या, मग हळूहळू हळूहळू समाजापर्यंत न्या, ठीक आहे? गॉट इट क्लिअर? इज इट क्लिअर एव्हरीबॉडी? येस नो इन द चॅट बॉक्स, गुड 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 गुड, चलो सो आगे बढे हम, व्हेरी गुड. बरेच लोकांचे मला हे पण मेसेज आले काल की व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ सेकंड लेवल, थर्ड लेवल, त्याची मी थोडीशी माहिती देतो फक्त, म्हणजे तोंडी माहिती देतो की सेकंड आणि थर्ड लेवल जे आहे तुमची, ते 3 सप्टेंबरपासून त्याची बॅच चालू होणार आहे, रात्री 9 ते 10 त्याची वेळ असणार आहे, ठीक आहे? त्याच्या आधी 7 दिवसाची तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. तर जे जे लोक आमच्यासोबत सेकंड आणि थर्ड लेवलला येतात, त्यांची 7 दिवसाची प्रॅक्टिस आम्ही स्वतः करून घेतो, ठीक आहे? म्हणजे सायमल्टेनियसली तुमची सेकंड लेवल तिकडे चालू होईल, बिफोर दॅट तुमची इकडे प्रॅक्टिस पण चालू होऊन जाईल. तर ती प्रॅक्टिस आत्ता चालू आहे, सकाळी 7 ते 8ची बॅच असते, ज्याच्यामध्ये आपण 7 चक्र हिलिंग कसं करायचं ते शिकत असतो रोज,
है ना, रोज आपण ते हिलिंग करून घेत असतो 7 दिवसासाठी. तर जे जे लोक त्या गोष्टीसाठी इंटरेस्टेड असतील किंवा ज्यांना लगेच सुरू करायचं असेल या बॅच सोबत, ते पण सुरू करू शकता, किंवा ही बॅच संपल्यावर तुम्हाला सुरू करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. पण मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, दिस इज ओनली यु नो फाउंडेशन कोर्स. यू आर जस्ट यू नो क्रिएटिंग युअर फाउंडेशन अबाउट दिस रेकी और अबाउट दिस ऑकल्ट सायन्स. हळूहळू तुम्ही याच्यात जसं जसं पाण्यामध्ये जसं जसं आपण उतरतो तसं तसं आपल्याला ते समजायला लागते ना, तसं तसं आहे. ओके, सो आता तुम्ही फक्त एक पाय ठेवला, आता फक्त बोटं भिजले आहे तुमचे सध्या, ते पण भिजले की नाही अजून माहीत नाही मला. सो आता हळूहळू जाता जाता तुम्ही तुम्हाला तो अनुभूती होईल. ठीक आहे. ठीक आहे. ओके, आणि टाईमचं बरेच आता कोणीतरी विचारलं की टाईम दुसरा नाही का, तर नाही, प्रत्येक महिन्याला आम्ही एकच बॅच चालू करतो, तर टाईम जो आहे तो शक्यतो सायंकाळ त्याच्यासाठी घेतो की सर्व लोक फ्री असतात. पण पुढं मागं बघू आता काय होईल. ओके, चला, सो मी ओवर टू आरती मॅडम, आरती मॅडमला देतो आणि ते आता आपण चक्र आपण समजून घेऊ. मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की तुमच्या तुमच्या नोट्समध्ये लिहायला सुरुवात करा. आम्ही नोट शेअर करणार आहोत, पण तुमचे शब्द हे तुम्हाला लवकर समजतील. ठीक आहे, आणि रोजचा अनुभव लिहा की आज कसं वाटलं, आज पहिल्या दिवशी कसं वाटलं, दुसऱ्या दिवशी कसं वाटलं, तिसऱ्या दिवशी कसं वाटलं. 7व्या दिवशी जेव्हा तुम्ही हे सगळे अनुभव वाचाल तेव्हा तुम्हाला फरक दिसेल की पहिल्या दिवशी काय वाटत होतं आणि 6व्या दिवशी काय वाटत आहे मला. आणि जे काही असेल त्याच्यावर फोकस नका करू, ह्या याच्यावर फोकस करा. ठीक आहे. बाकी माहिती मी नंतर देतोच. ओके, ठीक आहे लोकिता मॅडम. ठीक आहे, चला. सो आरती मॅडम प्लीज. थँक्यू सो मच सर. आणि आहात ना सगळे इकडे आता सरांनी बऱ्याच काही काही छान गोष्टी सांगितल्या, त्या फॉलो करायच्या आहेत. करताय ना सगळे फॉलो? बघू बरं जरा हात शो करा बरं, करताय की नाही फॉलो? येस हॅलो, आहेत ना सगळे इकडे? आणि पॉसिबल असेल तर कॅमेरा ओपन करा, एनर्जी एक्सचेंज होते. रोज रोज आपण सांगतो या गोष्टी तुमच्यासाठी आहे, तुम्ही स्वतः इन्वॉल्व होऊन या गोष्टी करायच्या आहेत, म्हणून हे सगळं वारंवार सांगितलं जातं. ओके, आपण जे काही प्रश्न असतील ते आपण एंड ऑफ द सेशन घेणारच आहोत. 2 दिन आपण त्याच्यामध्ये हे पण घेणार आहोत, त्यामुळे सेशन कम्प्लीट झाल्यावर तोपर्यंत तुमचे क्वेश्चन्स लिहून ठेवा. ओके, आणि क्वेश्चन्स लिहून ठेवले की आपण एंड ऑफ द सेशन घेऊयात ते. ठीक आहे, सो पुढे जाऊया. आजच्या आपल्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. सरांनी आता काही गोष्टी खूप छान सांगितलेल्या आहेत. लिखाण करायचं आहे का लेखन करायचं आहे याविषयीचा नक्कीच विचार करायचा आहे. खूप छान मार्गदर्शन सर करतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. सो पुन्हा एकदा आजचा दिवस तिसरा आहे आपल्या 7 दिवसाचा. हा जो संपूर्ण प्रोग्राम आहे रेकीचा, रेकी लेवल वनचा, त्याच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे शरीर आणि चक्र. तर आपण आज शरीर आणि चक्राविषयी माहिती बघणारच आहोत. पण तत्पूर्वी, जसं काल आणि परवा आपण काही इंटेन्शन क्रिएट केलं, तसं आपण एक इंटेन्शन आजही क्रिएट करणार आहोत. तर मला हे कळेल का की कालचं इंटेन्शन काय होतं, म्हणजे किती जण हजर आहेत ते कळेल त्याच्यावरनं. सांगू शकता का कोणी कालचं इंटेन्शन काय होतं? सांगा, चला चॅट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स ऑन आहे, पटकन टाईप करा. येस, आठवते की नाही आठवते? मला तरी मेसेज दिसत नाहीये. कोणी टाइप करते का? योग्य वेळी. योग्य येस वेळ. येस येस. येस येस नाउ योग्य वेळी. येस, थँक्यू थँक्यू सो मच. येस, सो म्हणजे आहात तुम्ही इकडेच, बरोबर आहे? सारखं सारखं ते माहितीये का का करायला लागतं? इथे आहात का की गेलात का सारखं सारखं विचारायला लागतं. कारण यामध्ये कसं आहे की ऑथेंटिक तुम्हाला राहायचंय. आपण रोजच या विषयावरती बोलत आहोत की आपली ऑथेंटिसिटी आपण स्वतः सांभाळायची आहे. सो विचारण्याचं आमचं कारण आहे, आम्ही म्हणू शकतो, आम्ही बोलू शकतो. जे डिलिव्हर करायचं ते करणारच आहोत आम्ही. घ्यायचं की नाही हा संपूर्ण आता तुमचा प्रश्न आहे, बरोबर आहे? सो फक्त काय म्हणतात, कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव करून देणं बस एवढं आमच्या हातात आहे. आणि ते आम्ही वारंवार करणार. तुम्ही किती कंटाळलात तरी आम्ही रोज तो क्वेश्चन काही ना काहीतरी विचारणार. आम्ही तुम्हाला रोज कॅमेरा ऑन करायला सांगणार. हे थोडंसं इरिटेटिंग वाटलं तरी हरकत नाहीये. पण आम्हाला असं वाटतं की जे आम्हाला डिलिव्हर करायचं ते 100% तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्या मागचा उद्देश फक्त एवढाच आहे. ओके, सो पुढे जाऊयात. आजचा जो एक थॉट म्हणा किंवा इंटेन्शन जे काही आपल्याला क्रिएट करायचं, तर हे एक एक थॉट सापडलं, त्यावरून मी तुम्हाला सांगते की आज सगळ्यांनाच माहिती असेल. असं काही नाही की नवीन आहे, खूप काही वेगळं आहे. द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. आपलं जे मन आहे तेच संपूर्ण, जे पूर्णता जे काही आहे
ते आपलं मन आहे. आपल्या मनात जो काही विचार आपण करतो त्यानुसारच सगळ्या गोष्टी ठरत असतात. थोडा असं वाटतं का तुम्हाला की आपण जो काही विचार करतो त्याच्यानुसार आपलं लाईफ ठरतं? गेले 2 दिवस तुम्ही बघितलेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघितल्या. किती जणांना वाटतं की खरंच आपलं जे माइंड काय माइंड आहे तेच सगळीकडे काम करत असतं आणि त्यानुसारच आपलं आयुष्य घडत असतं? किती जणांना वाटतं? ज्यांना येस वाटतं त्यांनी हँड रेस करा. वाटतंय कन्फर्म आहे की आपलं स्वतःचं माइंड काम करत असतं, बरोबर आहे? सो हे जे आपलं मन आहे याला का जपायचं आहे, आणि काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला सांगायच्यात. आपण आज चक्रा बघणार आहोत. आपला जो फर्स्ट डिग्रीचा विषय आहे की ज्याच्यामध्ये सेल्फ हिलिंगचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आज आपण चक्राज हा टॉपिक बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपलं मन जे आहे ते समजून घेणं का गरजेचं आहे, की माइंड का इम्पॉर्टंट आहे? कारण आपण इम्पॉर्टंट आहोत. म्हणून रेकी सुद्धा हे सांगते आपल्याला, पहिल्या डिग्रीमध्ये सेल्फ हिलिंग करा, पहिल्या डिग्रीमध्ये स्वतःला करेक्ट करा, पहिल्या डिग्रीमध्ये स्वतःकडे बघा, स्वतःची ओळख करून घ्या, रेकीची एनर्जी आपल्या शरीरात कशी कार्यरत राहते या गोष्टी बघा. सो स्वतःकडे बघायला शिकवते आणि माइंड मधनं या सगळ्या गोष्टी उत्पन्न होत असतात. आता जर तुम्ही हे इंटेन्शन क्रिएट करताय तर नक्कीच की मन हे सगळं काही आहे आणि त्या मनाच्या जोरावरती आपण सगळं आयुष्य पूर्ण काबीज करू शकतो. म्हणजे वेगळ्या अर्थाने सकारात्मकतेने मला म्हणायचं आहे. ओके, सो तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा तू चुकला असली, हा थॉट सांगण्यामागचा याचा अर्थ हाच आहे की सगळं आपल्याकडे आहे, आपल्याकडे बघायचंय. आपलं हिलिंग इतर कोणीतरी करण्याआधी ते आपण स्वतः करण्याची जबाबदारी आपल्या स्वतःची आहे. सो सगळं तुमच्याकडे आहे, त्याच्याकडे बारकाईने बघणं गरजेचं आहे. आज लेखन आणि लिखाण याविषयी सर बोलले, ते सुद्धा कोण करणार आहे? तुमच्यासाठी कोणी वेगळं येऊन करणार आहे का? किंवा आम्ही किती सांगितलं तरी आम्ही तुमच्यासाठी येऊन तुमच्या मनातल्या गोष्टी सांगू शकत नाही किंवा लिहू शकत नाही. त्या तुमच्या तुम्हालाच करायच्या आहेत. सो आपलं हे जे काही माइंड आहे ते सुद्धा त्यातनं त्याच गोष्टी सांगितल्या जातात, की आपलं मन हे प्रत्येकाचं मन, आपण प्रत्येक जण युनिक आहोत, प्रत्येकाचं माइंड एकमेकांपासून वेगळे आहे तरी पण ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. कारण या मनामध्ये जी विचार प्रक्रिया चालू आहे, ती विचार करण्याची क्षमता या निसर्गाने आपल्याला जी दिली आहे ती सगळ्यांची सारखीच आहे. विरोधाभास आहे पण तरीही सुद्धा एकत्रीकरण आहे. गोष्ट छोटी आहे पण त्याचा अर्थ संपूर्ण आयुष्यावरती उमटतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक बदलू शकतो हे रेकी सुद्धा आपल्याला शिकवते. आणि इन जनरल टर्म्स मध्ये सुद्धा आपल्याला हे शिकायचंय की आपण आपल्या आयुष्यातल्या गोष्टी चेंज करू शकतो. म्हणूनच तुझं आहे तुझं पाशी, परंतु जागा तू चुकलासी हे वाक्य आहे, लिहून ठेवा. पण तरी चुकता चुकता तुम्ही बरोबर योग्य मार्गावर आलेले आहात, कारण आपण जे काही रेकीच्या प्रभावात आलेलो आहोत इथून तुम्हाला हेच शिकायचंय, आपल्या मनावरती काम करायचंय, माइंड वरती काम करायचंय, फोकस राहायचंय. आणि आता आपण जाणार आहोत पुढे आणि बघणार आहोत आजचा इम्पॉर्टंट आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक. सगळ्यांनी इथेच राहायचं आहे, या गोष्टींकडे बघायचं आहे. बारकाईने तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या या गोष्टी. नोट्स मिळतीलच पण नोट्स वरती डिपेंड राहू नका. आता या मोमेंट मध्ये जे शिकताय त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या याच्यामध्ये उतरून घ्यायला सुरुवात करा, कारण हा बेस आहे, फाउंडेशन आहे. सुरुवात जर पक्की झाली ना तर पुढे जाऊन काहीच गोष्टी अवघड वाटणार नाही. ठीक आहे, सो सुरुवातीला कुठला डाऊट राहायला नको, म्हणून 100% इथे राहा, प्रेझेंट मध्ये. 5 आपले जे रेकीचे नियम आहेत ते फॉलो करायचे आहेत. सो प्रेझेंट मध्ये राहायचं आहे, रोज ते 5 नियम वाचायचे आहेत. वारंवार वारंवार कुठेही काही झालं ते आठवण करून देणारच आहे. ठीक आहे, सो चक्र, शरीर आणि चक्र याविषयीची आपण माहिती बघूयात, की चक्र शरीर आणि मन या दोन्हीला सुसंगत ठेवण्यास मोठं योगदान देतात. म्हणजे आपलं जे मन आहे, मन दिसत नाही पण बुद्धी स्वरूपात आपण त्याला म्हणू शकतो, किंवा हा जो विचार आपण करतोय त्या स्वरूपात मन व्यक्त होत असतं. आणि आपले हे जे विचार आहेत, विचार, भावना, आपली शारीरिकता, या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि चक्र या सगळ्यांना संतुलित करण्यासाठी मोठं योगदान किंवा हातभार लावतात. संस्कृत मध्ये या चक्रांना नाडी असे देखील म्हणतात. डॉक्टरी भाषेत तुम्ही कधी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला असाल तर तुमच्याही लक्षात आलं असेल की ते नाडी चेक करून आपलं परीक्षण करत असतात, आपल्या शरीराचं काय आजार झालाय नाही झालाय त्यावरती ते औषध देत असतात. तर याचं कारण हेच आहे की जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये या चक्रांचा अभ्यास जेव्हा करणार असू त्यावेळेला या छोट्या छोट्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टी देखील कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतात. त्यासाठी हा नाडी जो शब्द प्रयोग आहे, नाडी बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात की नाडीचा वापर कुठे ना कुठेतरी ऐकला असतो. बेसिकली हा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जास्त तुम्हाला ऐकायला मिळतो. परत रेकीचा उपयोग चक्रांच्या ऊर्जा प्रवाह सुधारणा करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे आपलं जे शरीर आहे
रेखीच्या प्रवाहाने आपण जेव्हा हिलिंग करतो, स्वतःला हील करतो, आता आपण सेल्फ हिलिंगच्या प्रोसेसमध्ये, सो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवून जास्त गोष्टी बोलूयात. जेव्हा तुम्ही सेकंड थर्ड डिग्री मध्ये येईल तेव्हा इतरांसाठी कसं हिलिंग करणार याविषयी बोलू, कारण आता कन्फ्युजन व्हायला नको म्हणून फक्त आत्ता जे शिकत आहोत त्याच्याच विषयी आपण बोलूयात, ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही स्वतःला हील करताय, म्हणजे आता जेव्हा मेडिटेशन करणार, जेव्हा अटेनमेंट मिळणार, त्यावेळेला तुम्ही सेल्फ हिलिंग करणार आहात, तेव्हा ही रेखीची ऊर्जा सुद्धा आपल्या स्वतःच्या ऊर्जा प्रवाहामध्ये सुधारणा करते, म्हणजे सकारात्मकता वाढवत असते. बॉडीतली जी नकारात्मकता ती निघून ही हायर फ्रिक्वेन्सी एनर्जी बॉडीमध्ये एंटर करत असते या सगळ्या चक्रांच्या माध्यमातून सुद्धा. ते सुद्धा एनर्जी वाढवण्यासाठी एक महत्वाचं कार्य आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी बजावत असतात. सायन्स या 7 बिंदूंना सिक्रिशनल पॉइंट असं संबोधित करते. आपण बऱ्याचदा हा प्रश्न तुम्हाला आला असेल किंवा आत्ताही तुमच्या मनामध्ये असेल की सिक्रिशनल पॉइंट म्हणजे काय, ऐकलंही असेल बऱ्याचदा, किंवा बऱ्याचदा हा पण आपला पॉइंट असतो की 7 चक्र आहेत, त्याच्याविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी आपण बघणारच आहोत, पण तरी पण ही 7 चक्र मग कुठे बघितली नाही आम्ही, कधी दिसली नाही. फोटो इंटरनेटवर मिळतात, चक्रांचं हिलिंग म्हणा याविषयीचे फोटो मिळतात, पण ती दिसत नाहीत. तर ऍक्च्युली ती डोळ्यांना दिसत नाहीत, पण सायंटिफिक भाषेत विचार करायला गेलं तर ही चक्र म्हणजे सिक्रिशनल पॉइंट आहेत आपल्या बॉडीतली. की हे पॉइंट म्हणजे या पॉइंटला काही आपल्या नाड्या आहेत, त्याचा एक काय म्हणतो की गुंता तयार झालेला असतो त्या ठिकाणी, काही पॉइंट त्या पॉइंटला सिक्रिट. सॉरी म्यूट झालेलं का? येस. सो सिक्रिशनल पॉइंटला, त्या पॉइंटला आपण ह्या ग्लँड बघत असतो. सो डॉक्टरी भाषेत त्याला ग्लँड म्हटलं जातं. सो हे चक्राज आहेत की ज्यांना आपण आध्यात्मिक भाषेमध्ये किंवा रेखीच्या भाषेमध्ये चक्र म्हणतो, आणि सायंटिफिक भाषेत त्याला ग्लँड म्हटलं जातं. आणि या ठिकाणी काही स्त्राव द्रव स्त्रवले जातात, आणि ते जे द्रव्य असतं किंवा स्त्राव असतात त्याच्यामध्ये जेव्हा बिघाड होतो तेव्हा शरीरात बिघाड झालेला असतो. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते सगळे ह्या ग्लँडला बघूनच आपल्याला जे काही मेडिकेशन देत असतात ते देत असतात. सो या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. जसं आपण म्हणतो की बुद्धीचा विचार करतो, मेंदू आपल्याला दिसतो, मेंदूवरती शस्त्रक्रिया करू शकतो पण मनावरती शस्त्रक्रिया केली जात नाही. सो या दोन गोष्टी कशा प्रकारच्या आहेत, तशाच प्रकारचे चक्र आणि ग्लँड असं म्हणू शकतो. पण त्याचं अस्तित्व आहे, सायंटिफिकली ते प्रूव्ह पण झालेलं आहे, फक्त ते डोळ्यांना दिसत नाही. ठीक आहे, सो पुढे जाऊयात आपण. येस. सो याच्या जे आता सांगितलंस की सुकृष्ण पॉइंट आहे, आणि याच्यामध्ये जे स्त्राव स्त्रवला जातो त्यातनच आपलं जे चयापचन किंवा संपूर्ण शरीराचं जे काही संतुलन आहे ते त्याद्वारे केलं जातं. म्हणून या चक्रांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्व आहे, आणि त्या चक्रांद्वारे आपलं मन शरीर सगळं बॅलन्स केलं जातं. ओके, सो चक्र म्हणजे काय? आता हे चक्रांचं शरीराशी काय संबंध आपण हे सगळं बघितलं, पण चक्र म्हणजे काय? तर चक्र एका विशिष्ट दिशेमध्ये फिरत असतात. जसं सायकलचं चाक घेतलं, इमॅजिन करा सायकलचं चाक समोर आहे जे गोल आहे आणि ते सतत एका मुवमेंटला फिरते. ते जर फिरत आहे तरच ती सायकल ड्राईव्ह होते किंवा पुढे जाते, बरोबर आहे. सो ही चक्र सुद्धा शरीरातील फिरत असतात, एका विशिष्ट गतीमध्ये एका विशिष्ट दिशेने फिरत असतात. त्यांच्या फिरण्याने शक्तीचा संचार जो आहे शरीरभर होत असतो. म्हणजे जेव्हा ही चक्र एका विशिष्ट दिशेने फिरत असतात तेव्हाच ती एनर्जी पूर्ण फ्लो होत असते बॉडीमधून आपल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे की जन्माच्या वेळी ती एकदम संतुलित असतात, पण आपल्या चुकीच्या विचार करण्यामुळे ती ब्लॉक होतात. म्हणजे जेव्हा कुठलंही लहान बाळ बघा, जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा ते अगदी बॅलन्स्ड असतं. बॅलन्स्ड म्हणजे कुठल्या दृष्टीने? की हा, त्याच्या मनामध्ये काही नसतं, त्याच्या ते जसं जसं मोठं व्हायला लागतं, जसं त्याला कळायला लागतात गोष्टी, या सगळ्या दरम्यान त्याला आपण जे काही बोलतो, रागाने बोलतो, प्रेमाने बोलतो, त्याला सगळं कळत असतं. पण त्याचं प्रेम अगदी काय म्हणतात की निर्मळ असतं. ते कधी कोणाच्या विषयी त्याच्या मनात शंका नसतात, त्यांना त्याची स्लेट कोरी असते. त्याच्या मनात कुठल्याही विषय व्यक्तीविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी नकारात्मकता नसते. पण ही कशी निर्माण होते की आपल्या एन्व्हायरमेंटचा फरक होतो, आपण ज्या घरात वाढतो त्या गोष्टींचा, जिथे आपण बाहेर शाळेत जातो, क्लासेस जातो, त्या सगळ्या एन्व्हायरमेंटचा फरक आपल्यावरती पडत असतो. आणि त्यातनं आपलं सगळं हे नर्चर होत असतात विचार, आणि त्या विचारात जेव्हा नकारात्मकतेकडे जातात तेव्हा कुठे ना कुठेतरी ही चक्र इम्बॅलन्स व्हायला लागतात. आणि ती जेव्हा इम्बॅलन्स होतात तेव्हा मनामध्ये शरीरामध्ये काही ना काहीतरी व्याधी उत्पन्न होतात, आणि त्याचा आपण बघतच असतो की काहीतरी मानसिकता डळमळीत होतीये, त्यामुळे कुठेतरी शरीरावर परिणाम होतात. कारण यातनं हे पण लक्षात घ्या की 20% गोष्टी ह्या प्रॉपरली खरंच फिजिकल त्रास असतो, उरलेल्या 80% गोष्टी ह्या मानसिक त्रासामुळे शरीरामध्ये निर्माण झालेल्या असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा सुद्धा लिहून ठेवू शकता तुम्ही. ओके, सो पहिल्या डिग्रीमध्ये काय होतं की पहिल्या डिग्रीमध्ये पहिली जी 4 चक्र आहेत ती गतिमान होतात. आपण बघणारच आहोत की सहस्रार चक्र आहे, आज्ञा चक्र आहे, विशुद्ध चक्र आहे आणि अनाहत चक्र आहे. ही 4 चक्र पहिल्या डिग्रीमध्ये अटेनमेंट नंतर म्हणजे दीक्षेनंतर तुमची गतिमान होतात. आत्ता ती तुमच्यामध्ये आहेतच,
त्याचं अस्तित्व तुमच्या आतमध्ये आहे, पण जेव्हा अटेनमेंट मिळतं त्यानंतर ही पहिली चार चक्र पहिल्या डिग्रीमध्ये सेल्फ हिलिंगच्या या माध्यमामध्ये तुमची ऍक्टिवेट होत असतात, गतिमान होत असतात. म्हणून अटेनमेंट तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानंतर 7 दिवसाची मेडिटेशनची प्रॅक्टिस देखील तेवढीच महत्वाची आहे. ओके, सो या चक्राचं संतुलन साधण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि योग यासारख्या विविध पद्धतीचा वापर केला जातो. बऱ्याचदा आपण चक्र संतुलन हे सुद्धा बघतो, आपण सेकंड थर्ड डिग्री मध्ये कसं बॅलन्स करायचं वगैरे या गोष्टीविषयी सगळी माहिती आपण बघणारच आहोत. पण आत्ता सध्यासाठी हे लक्षात घ्या की चक्र म्हणजे काय आहे, त्याचा शरीराशी संबंध काय आहे आणि कोणते कोणते चक्र काय काय आहेत, त्याची नावं काय आहेत, हे आत्ता ऍटलिस्ट आपल्याला पहिल्या डिग्रीमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा कार्यभाग जो आहे, त्याचा वापर जो आहे, तो आपण आत्ता फक्त पहिल्या डिग्रीमध्ये आपल्यासाठी करणार आहोत, पण सेकंड आणि थर्ड डिग्रीमध्ये आपण इतरांसाठी कसा करायचा. आत्ता आपण टच थेरपी करतो आहोत, म्हणजे आपण स्वतः स्वतःला टच धरून हस्तस्पर्श चिकित्सेने आत्ता आपण काम करतो आहोत पहिल्या डिग्रीमध्ये. पण सेकंड डिग्रीमध्ये आपण डिस्टन्स हिलिंग सुद्धा शिकणार आहोत. सो त्यावेळी ही चक्र इतरांसाठी कशी कार्यरत असतात ते सुद्धा आपण त्याच्या माध्यमातून बघणार आहोत. सो पुढे जाऊया. आता ही जी चक्र आहेत, तर प्राचीन काळापासून आपण जसं म्हणतो की आपण ही रेखी शिकतो ती मिका उसूंची रेखी आहे जी जपानमधून आलेली आहे, पण तरी देखील ह्या सगळी जी एनर्जी आहे याचा शोध ऑलरेडी आपल्या पुराणामध्ये तुम्हाला बघायला मिळतो की त्या ठिकाणीच त्यांना ऑलरेडी त्या गोष्टी सापडल्या होत्या की अशी काहीतरी एनर्जी असते. कारण एनर्जी ही कायम स्वरूपातलीच आहे, ती नष्ट होऊ शकत नाही, ती जस्ट ट्रान्सफॉर्म होते, राईट. सो प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी चक्रांविषयी बरीच वेगवेगळी माहिती सांगितली, जसं की त्याची कार्यप्रणाली काय आहे, म्हणजे कशी ती कार्यरत असतात आपल्या शरीरामध्ये, संबंधित त्याच्या रिलेटेड अंग काय आहे, संबंधित अंग काय म्हणजे बॉडी पार्ट्स कोणते आहेत, संबंधित भावना कुठल्या, अशा भावना कुठल्याशा फिलिंग आपल्या निर्माण होतात त्या त्या चक्राच्या रिलेटेड, संबंधित ग्रंथी काय आहेत, म्हणजे जे आता मी सांगितलं ग्लँड कुठले आहेत, काय कुठे सिक्रेट होतं आणि कुठली ग्लँड कुठल्या चक्राशी संबंधित आहे याची माहिती बघणार आहोत. चक्रांमध्ये निर्माण होणारं असंतुलन ती बॅलन्स आहे तर सगळं उत्तमरित्या चालू आहे, पण ती इम्बॅलन्स होतात तेव्हा शारीरिक आणि मानसिक काही ना काहीतरी व्याधी उत्पन्न होत असतात. म्हणून चक्र बॅलन्स असणं, संतुलन असणं खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी असंतुलन कसं निर्माण होतं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे, किंवा असंतुलित झाल्यावरती काय त्याचा परिणाम होतो हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि निर्माण होणारे वेगवेगळे आजार, जेव्हा चक्र इम्बॅलन्स होतात त्यावेळेला काय वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात त्याविषयी पण आपण माहिती बघणार आहोत. सो आता सगळ्यांनी लक्षपूर्वक इकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या नोट्स समोर ठेवा, जे काही सांगितलं जाईल स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या. स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता तुम्ही, पण खरं तर लिहिणं फार गरजेचं, कारण जेव्हा आत्ता आपला मुद्दा झालेला आहे लिखाण करा. स्वतःच्या भाषेत जितकं लिहिणार तेवढी एनर्जी ती जास्त तुमच्या लक्षात येणार आहे. आपल्या भाषेत लिहिणारा एखादा पॅरेग्राफ आणि बाकीच्याने लिहिलेलं एखादं पुस्तक जरी वाचलं तरी कदाचित त्या लाईन्स आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे हिट करू शकतात. म्हणून वारंवार सांगणे की लिहून घ्या आपल्या स्वतःच्या भाषेत. खरंच तेवढे सिरियस आहात तुम्ही त्या गोष्टीविषयी, शिकायची इच्छा आहे तर त्या गोष्टी फॉलो करा, ठीक आहे. सो पुढे जाऊया. चक्रांकडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे किंवा मजा सांगायची. ही गोष्ट मजाशीर यासाठी आहे की दोन गोष्टी एकत्रित आल्यावरती काय होतं किंवा वेगळ्या प्रकारे आपल्याला कशी जाणीव होते हे यातनं तुम्हाला समजेल की संपूर्ण विश्व तुमच्याच आत सामावलेलं आहे. एक वाक्य आहे हे सुद्धा खूप छान प्रकारे स्वतःमध्ये कुठेतरी काय म्हणतात की स्वतः स्वतःच्या मनाला गुंफून घ्या, किंवा ते इतकं छान प्रकारे तुमच्या मनामध्ये इंटिग्रेट झालं पाहिजे. कारण चक्र आहे त्याला चक्रांना काही विशिष्ट कलर आहेत, याला 7 कलर आहेत, ज्याला आपण इंद्रधनुष्याचे कलर म्हणतो, कलर ऑफ रेनबो, किंवा ज्याला विबग्योर म्हटलं जातं. हे दोन्ही कलर सारखेच आहेत, म्हणजे निसर्गामध्ये जो विबग्योर आहे किंवा इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो तेच कलर आपल्या चक्रांशी रिलेटेड आहेत. सो व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड, आपण हे जे म्हणतो विबग्योर कलर ज्याला म्हणतो आपण रेनबोचे कलर आहेत, तर रेनबो मध्ये पण तेच कलर आहेत. सो हा एक छोटासा पॉइंट आहे की जो सांगणं महत्वाचं वाटलं मला, की आपण हे बघतोच आहोत 2 दिवस की निसर्ग आणि आपण निसर्गाचाच पार्ट आहोत, या एनर्जीचाच पार्ट आहोत, त्यामुळे संपूर्ण विश्व आपल्यात सामावलेलं आहे. आजचा आपण कोट पण बघितला की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा तू चुकलासी, म्हणजे बाह्य जगात आपण सगळ्या गोष्टी करतोय पण स्वतःला स्वतःला बघणं कुठेतरी आपल्याकडनं कमी पडतंय आणि त्या ठिकाणी मग गोष्टी इम्बॅलन्स व्हायला लागतात. सो ही चक्रा जे आहेत आपण आता बघत आहोत ती सुद्धा आपल्याला त्या दृष्टीनं स्वतःकडे बघायला शिकवतात. सो पहिली डिग्री ही जी आहे ती संपूर्णतः स्वतःकडे बघण्याची आहे, बाहेर नंतर जाणार सेकंड थर्ड डिग्रीमध्ये. पहिल्यांदा स्वतःमध्ये बघा, स्वतःला बॅलन्स करा, स्वतःची नकारात्मकता घालवा, स्वतःला इतकं छान प्रिपेअर करा की स्वतःची टाकी भरली ना की इतरांना द्यायला आपण मोकळे होतो.
सो पहिल्यांदा स्वतःची टाकी भरण्यासाठी जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला चॅलेंजेस आहेत तर पहिले ते ओळखा, ते दूर करा, चक्रांचा अभ्यास करा, या सगळ्या गोष्टी एकत्ररित्या कलेक्ट करा आणि मग आपण त्याच्यावरती पुढे जाऊन सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. सो संपूर्ण विश्वात तुमच्या आत सामावलेलं आहे, हे महत्वाचं वाक्य आहे आणि यात न खूप गोष्टी, आता जास्त याच्यावरती मी चर्चा करणार नाही पण सांगायला गेलं तर खूप आहे. पण हे नक्कीच तुम्ही तुमच्या माइंडमध्ये इतकं पक्क बसवलं पाहिजे. तर साधारण आपण चक्रास बघूयात की 7 चक्रांचा अभ्यास आपण रेकीमध्ये करत असतो. आपल्या बॉडीमध्ये बरीचशे चक्र आहेत पण रेकी अभ्यासामध्ये 7 चक्रांचा अभ्यास केला जातो. जसं आहे की सहस्त्रार चक्र, आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, आपल्या बेली बटन किंवा नाभीच्या वरती मणिपूर चक्र असतं 2 बोटावर, त्याच्या खाली म्हणजे ओटीपोट जिथं असतं, लोअर ॲब्स म्हणतो आपण त्याला, तिथे स्वादिष्टान चक्र असतं, आणि शेवटचं माकड हाड जे असतं तिथे मूलाधार चक्र असतं, म्हणजे आपले जे बॅकबोन आहे किंवा आपला जो मणका आहे त्याच्यावरती ही चक्र स्थित असतात. ओके, सो हे त्यांचं लोकेशन हळूहळू आपण बघूयात पुढच्या ह्याच्यामध्ये. तर पहिलं चक्र आपण बघणार आहोत आज, ते आहे सहस्त्रार चक्र, म्हणजे क्राऊन चक्र, जिथे आपण क्राऊन घालतो, पगडी घालतो, इथं त्याचं स्थान आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ बघूयात. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या खूप महत्वाच्या आहेत, की सहस्त्र म्हणजे 1,000. सो त्याचा अर्थ आहे त्याच्यावरनं सिंपल, 1,000. तत्व आहे विचार, कुठे आहे, इथे आहे. इथे काय आहे, मेंदू आहे. मग मन दिसत नाही पण मेंदूचा वापर सुद्धा याच सगळ्या गोष्टी रिलेव्हंट होतो. सो तत्व आहे विचार. रंग आहे जांभळा, जसं आपण म्हटलो की इंद्रधनुष्यामध्ये रंग आहे त्या प्रकारचा हा पहिल्या चक्राचा रंग आहे जांभळा. ज्ञानेंद्रिय आहे विवेक, जर एखाद्याला डिसिजन घ्यायचा असेल आयुष्यामध्ये तर विवेक असणं फार महत्वाचं आहे. फक्त विचार महत्वाचे आहेत का, तर नाही, विचारांबरोबर योग्य विचार करणं देखील महत्वाचं आहे. सकारात्मक, नकारात्मक, चांगलं वाईट हे विवेक असल्याशिवाय आपण ठरवू शकत नाही. जसं ज्ञानेंद्रिय आहे विवेक. संबंधित ग्रंथी कोणत्या आहेत, तर पिनियल ग्रंथी जे आपण म्हटलं. ग्लँड कोणतं आहे, म्हणजे जर काही इश्यू आहे मेंदूच्या रिलेटेड, काही इश्यू झाला तर पिनियल ग्रंथीमध्ये चेकिंग केलं जातं, त्याच्या ज्या काही टेस्ट असू शकतात किंवा जे काही त्यांचं मेडिकेशन आहे डॉक्टरांचं, जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये पिनियल ग्रंथींवरती वर्क केलं जातं, त्याच्यावरती तुम्हाला मेडिकेशन दिलं जातं. नंतर वृत्ती आहे ज्ञान, जितकं ज्ञान मिळणार आहे तेवढेच विचारांमध्ये प्रगल्भता येणार आहे, तेवढाच तुमचा विवेक देखील वाढणार आहे. सो वृत्ती आहे ज्ञान. कार्य आहे आध्यात्मिक प्रगती. जसं म्हटलं की पहिल्या डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही अटेनमेंट मिळणार किंवा दीक्षा मिळणार, त्यानंतर तुमचे सहस्त्रार चक्र ओपन होतात, पहिली 4 चक्र ओपन होतात आणि सहस्त्रार चक्र हे अँटिना सारखं काम करतं. लिटरली आपण आपल्या घरावरती किंवा आधी लहानपणीचे जे आपण बघितले असेल की टिपिकल अँटिना होते टीव्हीला, आता तर सर सध्या डिश अँटिना आपण म्हणतो, पण पहिले तशा प्रकारचं काम हे सहस्त्रार चक्र करायला लागतं. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती कुठून होते, सुरुवात इथून होते. इथे अजून एक ऍड ऑन पॉइंट मी करेन की सहस्त्रार चक्रापासनं रूट चक्रापर्यंत आपण रेकीमध्ये असा अभ्यास करतो, वरून खाली येत असतो, पण योग अभ्यासामध्ये आपण रूट चक्रापासून सहस्त्रार चक्राचा अभ्यास करतो. हे यासाठी यामध्ये फरक आहे की सहस्त्रार चक्र हा आध्यात्मिक काय म्हणतात, आध्यात्मिक प्रगतीचं किंवा आध्यात्मिक एनर्जीचं द्वार आहे किंवा डोअर आहे. तिकडनं एनर्जी आपल्यामध्ये बॉडीमध्ये आतमध्ये येते आणि योग अभ्यास आपण जमिनीवर बसून करत असतो. जमिनीशी पहिल्यात सगळं जे निगडीत जे काय म्हणतात की चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र, आणि त्या म्हणून मूलाधार चक्राचा अभ्यास योग अभ्यासामध्ये पहिल्यांदा करतात आणि सहस्त्रार चक्राचा अभ्यास रेकीमध्ये पहिल्यांदा करतात. हा प्रश्न तुमच्याही मनात असेल किंवा इतर कोणीही तुम्हाला विचारू शकतं, सो मी ऍड ऑन करून सांगितलं. तर मुख्य रोग काय आहेत, आता इथं हा पण ही गोष्ट आहे की हे फक्त आत्ता लक्षात घ्या, माहिती म्हणून घ्यायचं आहे पहिल्या डिग्रीमध्ये. जेव्हा तुम्ही पुढे जाणार सेकंड थर्ड ग्रँड मास्टर मध्ये तेव्हा याचा वापर होणार आहे, की जेव्हा तुम्ही इतरांना हिलिंग करणार त्या संदर्भातला. सो स्वतःच्या अभ्यासासाठी फक्त हे बघायचं आहे. ठीक आहे, नकारात्मक ते नाही पण माहिती पाहिजे म्हणून की मुख्य रोग काय असू शकतात. जेव्हा सहस्त्रार चक्रामध्ये काही इम्बॅलन्स निर्माण होतो तेव्हा काय होऊ शकतं, तर मध्यवर्ती मज्जासंस्था जी आहे त्याच्यामध्ये काही इश्यूज होऊ शकतात. आपला मेंदू आहे, मेंदूमध्ये काही गडबड होऊ शकतो. जसं आपण म्हणतो की सिंपल साध्या भाषेत केमिकल लोचा झालेला आहे, काहीतरी गडबडले, कळत काहीच नाही पण गडबडले, मानसिकता ढळली, अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. उजव्या डोळ्याच्या संदर्भात काही आपल्याला त्रास, व्याधी होऊ शकतात. नैराश्य किंवा मेंदूशी संबंधित रोग देखील होऊ शकतात. जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा हे जे मुख्य रोग असतात ते आपल्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी उद्भवत असतात. मग त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला कळतंय की मेंदूच्या रिलेटेड कोणाला काही त्रास आहे, तर त्या ठिकाणी त्याच्या सहस्त्रार चक्रावरती हिलिंग करण्याची गरज असते. हा एक पॉइंट आता लक्षात ठेवा, लिहून ठेवा पुढे पुढे. जसं कारण पहिल्याच पहिलीमध्येच आपण नाही ना म्हणू शकत की तिसरीची वाक्य लिहा, तिसरीमध्ये जाऊनच आपण वाक्य शिकणार आहोत, पहिलीमध्ये ती फक्त अक्षर काढायला शिकवतात. सो त्यामुळे हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, फक्त बी पेशंट.
शिकताना कधी पण बी पेशंट, म्हणजे थोडंसं कुठे ना कुठेतरी पेशंट ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो पुढे जाऊया. हे चक्र महत्वाचे आहे, त्याद्वारे अध्यात्मिक प्रगती शक्य आहे. जसं आता सांगितलं त्याप्रमाणे की अध्यात्मिकतेचं द्वार आहे, इकडनं आपली रेखी एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. हे विचार, ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहे. आपले काही विचार आहेत, जे काही ज्ञान आपण ग्रहण करणार आहे, जी काही माहिती आपल्यामध्ये आहे, त्या सगळ्या माहितीचं केंद्र इथूनच आहे. कारण जे चांगलं वाईट येतं ते सगळं इथूनच येतं, मेंदूमध्येच कुठे ना कुठे सामावलेलं असतं. या सहस्त्रार चक्रातनं सगळी एंट्री होते. इथे सर्व संकल्पना तयार केल्या जातात. आपण जे काय म्हणतो सेल्फ बिलीफ आहे, तो सगळा आपला जो विचारांची प्रक्रिया आहे ती सगळी कुठे ना कुठेतरी या चक्राच्या द्वारा माध्यमातूनच निर्मिती होत असते. आणि तीच आपल्याला आपलं लाईफ जगण्यासाठी किंवा लाईफचा पूर्ण जो प्रवाह आहे तो पार करण्यासाठी कुठे ना कुठेतरी लागू असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आपल्या शरीराची कार्यप्रणाली आहे, जे काही चयापचय आहे, ते सुद्धा या सहस्त्रार चक्राद्वारेच कार्यान्वित केलं जातं. म्हणून सहस्त्रार चक्र खूप महत्वाचं आहे, विचारांशी जोडलेलं आहे, विवेकाने काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात अजून एक ऍड ऑन सांगायचं की ऍक्सेप्टन्स. एखादी गोष्ट जर मान्य नाहीये, एखादी व्यक्ती कुठली एकदम स्टबन आहे किंवा ती गोष्ट मान्यच करत नाही, एकदम रिजिड आहे, तर तेव्हा त्या व्यक्तीच्या सहस्त्रार चक्रावरती काम करण्याची गरज आहे. मग हे स्वतःसाठी पण लागू होतं की आपण जर खूप फिक्स्ड माइंडसेटचे आहोत ना, तर आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते पहिले काढणं गरजेचं आहे, ते पहिलं क्लीन करणं गरजेचं आहे, आणि मग आपण पुढच्या मार्गावरती जाऊ शकतो. सो असं करता करता आपण पुढे जाऊयात, पुढचं चक्र बघूयात. ठीक आहे, हे बघितलं सहस्त्रार चक्र, ज्याला आपण क्राऊन चक्र म्हणतो. नंतर दुसरं चक्र आहे जे आज्ञा चक्र आहे. त्याचा अर्थ आहे की जाणणं किंवा आज्ञा करणे. आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन काय घडणार आहे, जसं आपण याला थर्ड आय चक्र सुद्धा म्हणतो, की तिसरा डोळा, म्हणजे काहीतरी इंट्युशन आहे की समोर बघण्याचं काहीतरी, की उद्या मी काय करणार आहे. समजा त्यासाठी आपण आज रात्री झोपताना टू डू लिस्ट लिहून ठेवतो की उद्या मला काय काय काम आहे, उद्या काय काय फॉलो करायचं आहे. हे सगळं ते पूर्ण होऊ देत नाही, होऊ देत ती नंतरची गोष्ट, पण ऍटलीस्ट तो विचार करता येणं या ठिकाणी सुद्धा तुमचं आज्ञाचक्र जागृत आहे. ज्यांना तो विचार येत नाही काय करायचं पुढे जाऊन, अजून आठवड्यांनी काय करायचं, महिन्याभराने काय करायचं, महिन्याभराने एक प्रोग्राम आहे, तेव्हा काय होऊ शकतं, काय काय लागू शकतं, ही दूरदृष्टी जर आपल्याला नसेल तर या ठिकाणी हे चक्र कुठे ना कुठेतरी ब्लॉक आहे असं आपण म्हणू शकतो. सो स्वतःला ऑब्झर्व करायचंय, हे शिकता शिकता स्वतःला ऑब्झर्व करायचंय. आणि आज सगळ्यांना याच्यामध्ये एक अजून एक ऍक्टिव्हिटी, की या चक्रांच्या रिलेटेड जर तुमच्यामध्ये काही इम्बॅलन्स असेल तर तो सुद्धा लिहून ठेवा. ही माहिती लिहा आणि स्वतःवरती विचार करून ही माहिती अप्लाय करा आणि ते सगळं तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की या चक्रांचा डायरेक्ट प्रॅक्टिकल वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया तत्व. त्याचं तत्व आहे प्रकाश. हिलिंग प्रोसेस मध्ये आपण आपल्या आज्ञा चक्रातनं निघालेल्या प्रकाशातनच पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी हिलिंग करणार आहोत. सेकंड थर्ड डिग्री मध्ये सिम्बॉल्स आहेत ते शिकणार आहोत, आणि त्या आज्ञा चक्रातनं निघालेल्या प्रकाशातनच आपण या सगळ्या गोष्टींची हिलिंग प्रोसेस करणार आहोत. सो हे सरळ आहे की आज्ञा चक्राचं जे तत्व आहे ते प्रकाश आहे. रंग आहे गडद निळा, डार्क निळा कलर आहे त्याचा. ज्ञानेंद्रिय आहे आंतरिक ज्ञान किंवा प्रबळ इच्छाशक्ती. जेव्हा आपल्याला काहीतरी आंतरिक ज्ञान आहे, समोर काहीतरी बघता येतंय, आपल्याला जर इंट्युशन येतंय आयुष्यात काय करायचंय, तर त्या ठिकाणी आपलं आज्ञाचक्र कार्यान्वित आहे, सुरळीत चालू आहे असं आपण म्हणू शकतो. पण बऱ्याचदा पुढे काय होणार आहे याविषयी आपल्याला कल्पना करताच येत नाही. पुढे आयुष्यात काहीतरी घडू शकतंय चांगलं वाईट याचा आपल्याला कधी 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 असं असतं ना, की एखादं पाऊल उचलताना सुद्धा समोरची काही रिस्क आहे याचा सुद्धा विचार करून ठेवायला लागतो. एखादा नवीन बिझनेस करताना देखील सकारात्मक राहणं गरजेचंच आहे, पण काही चॅलेंजेस समोर येऊ शकतात, त्या रिस्क फॅक्टर सुद्धा आपल्याला त्याचा विचार करायला लागतो. आणि जर तो रिस्क फॅक्टर समजून न घेता, त्याचा विचार न करता जर उडी मारली, तर कदाचित किती खोलवर जाऊ शकतो हे कधी ना कधीतरी आपण अनुभव घेतलेलाच असतो, बिझनेस असो किंवा लाईफचं कुठलं पण क्षेत्र असो. सो दूरदृष्टी असणं अतिशय महत्वाचं आहे. सो त्याचसाठी की आपल्याला समोरचं जर नीट प्रकारे बघता येते, आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे, तर त्या ठिकाणी आपलं हे थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र बॅलन्स आहे असं म्हणू शकतो. सो संबंधित ग्रंथी कुठल्या आहेत, की याच्या संबंधित ग्रंथी आहेत पिट्युटरी ग्रंथी, म्हणजे पिट्युटरी ग्लँड. वृत्ती काय आहे, इच्छा आणि प्रेरणा. जर समोर मी बघू शकते की मला आता मी जे काही करते, समजा मी रेखीच्या माध्यमात आली, तर 7 दिवस जर मी हे केले ना, तर मला माहितीये की काहीतरी मला आत्म इंट्युशन येते की हे माझा आमूलाग्र बदल होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. हे जर मला जाणवते तर याचा अर्थ माझं इंट्युशन काम करत आहे, माझं दूरदृष्टी काम करत आहे, आणि म्हणूनच की माझी तेवढी तेवढी प्रेरणा मला त्यातनं मिळते, कारण माझं थर्ड आय चक्र जागृत आहे. ओके, सो कार्य काय आहे, की अपेक्षा आणि मानसिक संवाद. आपण जर स्वतःशी स्वतःचा संवाद आपला जर चांगला आहे, खुलेपणाचा आहे, त्याच्यामध्ये डाऊट नाहीये, स्वतःविषयी कमतरता नाहीये, तर नक्कीच तुमचं हे चक्र बॅलन्स आहे. किंवा
ऍटलीस्ट काही प्रमाणात तरी बॅलन्स आहे. पण जर नेहमी स्वतःविषयी डाऊट क्रिएट करत असू, आपण स्वतःला कमी लेखत असू, तर लक्ष द्या की कुठे ना कुठेतरी आज्ञाचक्र इम्बॅलन्स आहे. जेव्हा हिलिंग करणार त्यावेळेला तुम्हाला आज्ञाचक्रावरती हिलिंग करायचं आहे. तर याचे संबंधित अवयव काय येतात? इथे चक्र आहे दोन डोळ्यांच्या मध्ये. सो संबंधित अवयव की संपूर्ण चेहरा आहेत, आपले डोळे आहेत, हे सगळे संबंधित अवयव आहेत. हे अवयव आणि त्यापासून कुठले प्रमुख रोग येतात, या दोन्ही गोष्टी का महत्वाच्या आहेत की जेव्हा तुम्ही हिलिंग पार्ट मध्ये जाणार तेव्हा. सो आपण आता फक्त समजून घ्या की काय, की डोळ्यांचे आजार आपण म्हणू शकतो, डोकेदुखी आहे, झोपेशी संबंधित समस्या आहे की डोळे बंदच होत नाहीत, मग झोप लागणार नाही लागणार, या सगळ्याच गोष्टी डोळ्यांच्या रिलेटेड आहेत. जितका विचार जास्त वाढणार आहे, ज्यांना झोप येत नाही ना, त्यांना सहस्रार चक्र, आज्ञाचक्र याच्यावरती हिलिंग करायचं असतं. कारण कुठेतरी इतकी जास्त विचार करतो, खूप सारा फ्युचरचा विचार केल्याने सुद्धा झोप येत नाही, कारण तिथून खूप सारे भीती निर्माण होत असतात किंवा ह्या गोष्टी निर्माण होत असतात. सो आज्ञाचक्रावरती, झोपेचं काही रिलेटेड गोष्टी असतील तर आज्ञाचक्रावरती हिलिंग करणं गरजेचं आहे. तर जसं मी सांगितलं की भुवयांच्या दोन इथे मध्ये त्याचं सेंटर आहे. प्रत्येक चक्र कुठं आहे हे लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या रिलेटेड अवयव आणि त्याच्या रिलेटेड कुठल्या गोष्टींमध्ये त्रास होऊ शकतो, कुठल्या शरीराच्या अवयवांमध्ये त्रास होऊ शकतो, संभवतो, हे लक्षात घेता येतं. हे एक अतिशय महत्वाचं चक्र आहे. ते शरीराच्या प्रत्येक नाडीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेलं आहे. इथूनच सगळी जागृती होती. आपल्याला दूरदृष्टी आहे की मला उद्या 2 दिवसांनी मला एखादा प्रोग्राम अटेंड करायचा, मग त्या प्रोग्रामसाठी मी काय काय ड्रेस घालणार, तिथपासून मला काय काय प्रिपेअर करायचंय, मला ट्रॅव्हल कसं करायचं, हे सगळं जर प्लॅनिंग आपल्याला करता येते, याचा अर्थ आपली दूरदृष्टी व्यवस्थित आहे, ती कार्यरत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या आपल्या शरीरावरती पण त्याचा परिणाम होतो. त्या पद्धतीने आपण ड्रेस काय घालायचं हे ट्रायल करत असतो, विचार आपले पक्के व्हायला लागतात. सो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सगळ्या चक्रांशी आणि संपूर्ण शरीराशी मनाशी जोडलेलं असतं. हे चेतनेचं केंद्र आहे. आणि टेलिपॅथी आपण म्हणतो, बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी आपल्याला अचानक मेसेज करतं, बरोबर आहे, त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की अरे मी मगाचीच विचार करत होते, पण मी माझ्या कामात परत बिझी झाले आणि माझ्या लक्षात येतं. किंवा कधी कधी विचार येतो, हातात मोबाईल घेतलेला असतो आणि आपण कॉल करणार तोपर्यंत त्या व्यक्तीचा कॉल येतो. सो टेलिपॅथी आपले विचार इतरांपर्यंत पोहोचतात, याच्यावरती बराचसा रिसर्च झाला आहे. कधी वेळ मिळाला तर मी नक्की सांगेन. आता आपण याच्यावरती राहूयात की त्यामुळे आपले विचार हे इतरांपर्यंत पोहोचत असतात, त्यामुळे ते विचार पण प्रॉपरली करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमचं चक्र बॅलन्स असतं, आज्ञाचक्र, तेव्हा तुम्हाला असे अनुभव येत असतात. आणि हे प्रत्येकाला येतातच, कधी ना कधीतरी आलेले असतात, त्यामुळे सगळे ह्या अनुभवातनं गेलेलेच असतात. हे चक्र प्रकाशाशी संबंधित आहे, याला गुरुचे स्थानही म्हणता येईल. की कुठे ना कुठेतरी आपण म्हणू शकतो की हे प्रकाशाशी संबंधित आहे, कारण जसं तुम्ही पुढे जाणार, हिलिंग शिकणार, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टींची जाणीव होईल की कसा या चक्राचं, जे आपण म्हटलं तत्व, ते प्रकाश का आहे, त्या प्रकाशाचा वापर कसा केला जातो. किंवा नॉर्मली आपण बघितलं असं की आध्यात्मिक ह्याच्यामध्ये जे एक दाखवलं जातं की आपल्या स्वतःची जी एनर्जी आहे किंवा शरीरात ती एनर्जी ज्याला म्हणतो की जी जेव्हा शरीर सोडते त्यानंतर मृत्यू समावतो, ते सुद्धा कधीतरी लाईटच्या स्वरूपात आपल्या शरीरावरती दाखवलं जातं किंवा दोन भुवयांच्या मध्ये दाखवलं जातं. तर त्याचा अर्थ तोच होतो की त्याचा जो वृत्ती आहे किंवा त्याची जी एक हे आहे ते आहे प्रकाश. कारण प्रकाशाला म्हणजे प्रकाश आपण मोजू नाही शकत, म्हणजे सायंटिफिकली आपण मोजू शकतो, पण त्याची गती इतकी असते की ती फ्रिक्वेन्सी त्याची एवढी फास्ट किंवा एवढी हे असते ना की पटकन झटकन ती घ्या. कारण सूर्याचं किरण, सूर्य असं दिसायला लागतं तोपर्यंत जमिनीवरती कित्येक कितीतरी ह्याच्या स्पीडने ते प्रकाश पसरत असतो. सो हाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये छान प्रकारे यावा आणि पसरावा यासाठी आज्ञाचक्रावरती काम करण्याची गरज आहे. ओके, सो पुढे जाऊयात आपण, अजून एक चक्र घेऊयात आणि मग तुमच्या पुढच्या काही गोष्टी असतील त्या आपण बघूयात. ठीक आहे, तर सगळे इथे उपस्थित राहा, आपण पुढचं चक्र बघूया. ठीक आहे, पुढचं चक्र आहे विशुद्ध चक्र, म्हणजेच थ्रोट चक्र. अर्थ आहे शुद्धीकरण. तत्व आहे आकाश. आकाशाचा कलर कसा असतो? आकाशी निळा. जसा रंग आहे त्याचा आकाश निळा. आकाश म्हणलं की तो निळसर कलर, हा जसा स्लाइडचा कलर आहे तशाच पद्धतीने तो कलर आहे. ज्ञानेंद्रिय आहे श्रवण, ऐकणे. अर्थ शुद्धीकरण यासाठी की जे काही बोलतोय ना त्या बोलण्यात सगळं शुद्धीकरण होत असतं. जर चुकीचं बोलतोय ना तर नक्कीच थ्रोट चक्र किंवा हे विशुद्ध चक्र कुठेतरी ब्लॉक होत असतं. ज्ञानेंद्रिय श्रवण आणि ऐकणं यासाठी म्हटलं की आत्ता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये असं होतं की लहान मुलं बोलत नाहीत पटकन. काही जण पटकन बोलतात, काही जण बोलत नाहीत. तर त्या ठिकाणी हल्ली डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात की तुम्ही त्याचं कान चेक करून घ्या, त्याला ऐकायला नीट येते ना हे बघणं फार गरजेचं. आणि अशी केसेस झालेल्या आहेत की आपल्याला माहितीच नसतं की मुलांना ऐकूच येत नाहीये प्रॉपरली किंवा कमी ऐकू येते, त्यामुळे शब्द त्यांना कळत नाही, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय. ह्या सगळ्या गोष्टी येतात कारण ऐकणं महत्वाचं आहे. ऐकायला आलं तरच बोलतात. कदाचित त्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने बोलता येईल, पण त्याला ऐकूच नाही आलं, शब्द कानावरच नाही पडले, तर तो मुलगा किंवा मुलगी बोलू शकत नाही. सो ज्ञानेंद्रिय आहे श्रवण
किंवा ऐकणं. ग्रंथी थायरॉइड किंवा पॅराथायरॉइड, आपण बघितलं की इथे आपला जो घसा आहे, गळा आहे, इथे या ठिकाणी थायरॉइड ग्लँड असतं आणि याच्यामधूनच होतं की शरीरावरती परिणाम असा की जेव्हा ते इम्बॅलन्स होतं तेव्हा आयदर शरीराचं वजन वाढतं किंवा कमी होतं. सो दोन्ही पद्धतीनं गोष्टी होत असतात. वृत्ती आहे बोलणं, बरोबर आहे, भावना व्यक्त करणं आहे. कार्य आहे अभिव्यक्ती, म्हणजे बोललं तर आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. बोललोच नाही तर भावना व्यक्त होणार का? नाही. मग जेव्हा भावना व्यक्त होत नाही, जेव्हा आपण आपल्या सगळं स्वतःला एका विशिष्ट असं धरून ठेवतो किंवा त्या भावना बाहेर काढत नाही, त्या ठिकाणी आपलं विशुद्ध चक्र ब्लॉक होत असतं किंवा इम्बॅलन्स होत असतं. ठीक आहे. संबंधित अवयव आहे घसा, जसं आपण म्हटलंय इथेच असतं. थायरॉइड ग्रंथी इथेच आहेत, त्याच्या ज्या ग्रंथी आहेत त्या थायरॉइड पॅराथायरॉइड आहेत, इथेच आहे आपलं थायरॉइड ग्लँड. सो संबंधित अवयव घसा आहे, त्याच्या रिलेटेड इथून जवळ काय आहे, खांदा आहे, हात आहेत आणि हाताचे तळवे आहेत. हे सगळे संबंधित अवयव आहेत. जर कधी हात दुखतात, काय दुखतात, तर नक्कीच इथे तुम्हाला हिलिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर प्रमुख रोग काय आहेत, तर घशाशी संबंधित ENT कडे आधी मध्ये जायला लागतं. जसं जसं आपलं काय म्हणतात की वातावरण बदललं तेव्हा ENT ला जाऊन आपल्याला भेटावंच लागतं, कारण घसा, कान, नाक या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. नंतर पापणी आहे आपली असं म्हणू शकतो. थायरॉइड आहे, श्रवण विषयक म्हणजे ऐकण्याविषयीचे सुद्धा आजार होऊ शकतात. त्याची प्रमुख कार्यकारी जी काही शक्ती आहे ती आहे सहानुभूती. एखाद्याला बोलण्यात ना, आपल्याला कोणासाठी जरी काही करायचंय ना तेव्हा खूप काही करण्याची गरज नाही, त्याला फक्त पाठीवर हात ठेवून मी आहे एवढा जरी आधार दिलात ना तरी खूप आहे. सो इतरांविषयी सहानुभूती जर आपल्याला वाटतीये तर नक्कीच आपलं चक्र चांगल्या रीतीने कार्यरत आहे. ओके. सो पुढे जाऊया. हे चक्र गळ्याच्या खालील भागात स्थित आहे. ठीक आहे. त्याचा प्रमुख कार्य जे आहे की शरीरात उत्पन्न होणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी, आपली अभिव्यक्ती मांडण्यासाठी, मला काय वाटतंय हे जर मला सांगताच येत नाही तर माझ्या भावना मी कधीही व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे माझ्या आतला जो काही माझा चांगुलपणा आहे किंवा माझ्या आतली जी काही नकारात्मकता ती बाहेर पडत नाही. मग ती हल्ली साचून राहते आतमध्ये, विचार साचून राहतात आणि त्यातनं स्ट्रेस क्रिएट होतो. त्यातनं आता बऱ्याचशा वेगवेगळ्या टर्म्स निर्माण झालेल्या आहेत. मानसिकता जेव्हा ढळते किंवा मानसिकता जेव्हा चांगली होते या दोन्हीसाठी हे चक्र कार्यरत असतं. म्हणूनच व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आपली अभिव्यक्ती व्यक्त करणं हे फार महत्वाचं आहे. हे चक्र आकाश तत्वाशी जोडलेलं आहे. आपण बघितलंच की त्याचा रंग सुद्धा आकाशी रंग आहे. जेव्हा भावना व्यक्त करता येत नाही तेव्हा हे चक्र ब्लॉक होतं, तेव्हा अनेक रोगांना आमंत्रण देतं. याचा थेट संबंध थायरॉइड ग्रंथीशी असून त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती होतो. सो थोडक्यात आपण बघितलं की चक्र बॅलन्स असणं फार गरजेचं आहे, पण बऱ्याच प्रमाणात जन्मापासून आतापर्यंत जी काही नकारात्मकता आपण तयार केलेली आहेत, कळत न कळत आपल्या विचारांमधून किंवा ह्या सगळ्या आपला जो काही आजूबाजूच्या गोष्टी आहेत त्यातनं ज्या काही गोष्टी मिळाल्या त्यात ग्रहण करून करून कोण काय म्हणतं या ऐकून ऐकून स्वतःचं मत स्वतःविषयी तयार केल्यानं जी काही नकारात्मकता निर्माण होते त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या चक्रांवरती होत असतो. कारण मी जो विचार करते त्याचा परिणाम माझ्या भावनांवरती होते. मी जर आनंदी आहे ना, ऑफकोर्स माझ्या मनात विचार आहे की मी आनंदी आहे, सो चेहऱ्यावरती माझ्या इम्पॅक्ट झालाय. माझी बॉडी सुद्धा तेवढी, अजून काय म्हणतात की शोल्डर आपले ब्रॉड होतात, चेस्ट ओपन होते, बॉडीवरती सुद्धा तो परिणाम जाणवतो. आणि तशाच पद्धतीने गोष्टी घडतात कारण निसर्ग आपलं जे व्हायब्रेशन आहे त्याला मॅच व्हायब्रेशन असणारे अनुभव आपल्या आयुष्यात निर्माण करत असतं. त्यामुळे हे जे चक्र आहेत ते आपल्या विचारांनी ब्लॉक ब्लॉकेजेस क्रिएट करत असतात. त्यांचा परिणाम कसा दिसतात, मन तर तुम्हाला दिसत नाही, आयदर तर तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी बिघाड होतो किंवा मग शरीरामध्ये कशा पद्धतीने दाखवतं की ह्या चक्रांच्या रिलेटेड जे काही अवयव आहेत त्याच्या संबंधी काही ना काहीतरी इश्यू क्रिएट होत असतात, शरीरामध्ये काहीतरी व्याधी लागतात. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा की 20% हे जे काही रोग आपल्या शरीरात होतात किंवा व्याधी होतात त्या प्रॉपरली शारीरिकच असतात, की म्हणजे एखाद्या अवयवामध्ये बिघाडच प्रॉपरली झालाय असं फक्त 20% असतं साधारण. आणि उरलेलं 80% हे विचारांमध्ये, भावनेमध्ये, विचारचक्रांमध्ये काही ना काहीतरी बिघाड झालाय, म्हणजे ती खूप नकारात्मकता आपल्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तो परिणाम शरीरावरती दिसत असतो. आणि आता सध्याच्या काळात तेच चालू की शरीरावरती परिणाम जो काही होत आहे, स्ट्रेस म्हणा या सगळ्या गोष्टींनी काहीतरी बिघाड होतोय, मेंदूवरती बऱ्याचशा गोष्टीचा आघात होतो, हार्ट वरती प्रेशर येतं, या सगळ्या गोष्टींचं कारण मात्र आपला विचार आहे. एका विचारापासून या गोष्टींची निर्मिती होते, असा अखंड विचार आपण दिवसभरात करत असतो. त्यामुळे स्वतःच्या सकारात्मकतेकडे लक्ष देण्यासाठी रेखी उत्तमरित्या कार्य करत असते आणि रेखीच्या माध्यमातून कसा विचार करायचा हे देखील आपण शिकत आहोत या सगळ्या माध्यमातून. आणि अजून अजून जसं जसं पुढे जाणार तेवढा अजून अजून आपल्याला शिकायला मिळणार आहे. सो आज आपण 3 चक्र बघितली, चक्रांविषयीची माहिती बघितली, त्यानंतर आपलं माइंड किती महत्वाचं आहे
हा सुद्धा एक आपण आज इंटेंशन क्रिएट केलं. सो तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला अशी, पण चुकता चुकता तुम्ही करेक्ट ठिकाणी आला आहात, या रेकीच्या माध्यमात आला आहात. त्यामुळे ह्या सगळे जे काही नकारात्मक आहे शरीराची मनाची, ही आपल्याला सेल्फ फिलिंग मधून पहिल्या डिग्रीमध्ये हळूहळू घालवायची आहे. ओके, सो थँक्यू सो मच माझं ऐकून घेतल्याबद्दल. आता नक्कीच तुमचे प्रश्न जे असतील ते आपण घेऊयात, पण त्याआधी सर ऍक्टिव्हिटी सांगतील त्या आपण बघूयात. हँड ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच, थँक यू थँक यू. ओके, सो आज आपण 3 चक्र शिकलो आहेत. चला पटापट कोण सांगेल कुठं कुठं आहेत ते चक्र, कोण सांगेल? मी जरा हात हँड रेज करा, मी तुम्हाला स्पॉटलाईटवर घेतो. ओके, कोण कोण आहे? येस, रागिनी मॅडम. चला, सो रागिनी मॅडम सांग, त्यांना मी स्पॉटलाईटमध्ये ॲड करू. येस रागिनी मॅडम, कुठं कुठं आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? अनम्यूट करतो, 1 मिनटं. हां, अनम्यूट केलं आहे, अनम्यूट करा आधी. फर्स्ट आहे हे झालं, ऐकू येत आहे? येस येस येस. फर्स्ट आहे ते क्राउन चक्र जे इथे आहे, ओके ओके. टॉप ऑफ युअर हेड. त्याला मराठी सॉरी मी इंग्लिश मध्ये जे काय गेले, असो, पण जे काय असो. सहस्त्र चक्र. सेकंड चक्र आहे ते थर्ड आय, विच इज ऍट द आयब्रो सेंटर. ओके त्याला आज्ञा चक्र. आणि थर्ड आहे ते थ्रोट, विच इज विशुद्धी, विच इज ऍट द थ्रोट पिट्युटरी आय मीन सॉरी थायरॉइड ग्लँड च्या इथे गुड गुड गुड. सेंटर थँक ऑफ यू युअर थँक यू सोल. थँक्यू 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 रागिनी मॅडम. ओके, अजून कोणाला सांगायला आवडेल? पटकन 2 सेकंदात पटकन कोणाला आवडेल? जस्ट रेज युअर हँड. अश्विनी मॅडम, चला तुम्हाला मी ॲड करतो स्पॉटलाईटमध्ये. हां प्लीज अनम्यूट करा आणि सांगा कोणते चक्र आपण शिकलो आणि ते कुठे आहेत. अनम्यूटचं बटन दाबा, तिकडे तिकडे बटन मोबाईलवर दाबा, तिकडे अनम्यूटचं दिसते का खाली? हाँ आता आता बोला, आवाज नाही येत. हॅलो. येस येस, येते आता, बोला. हाँ सर. हॅलो. हाँ बोला बोला, येते हाँ आवाज. सर, 7 चक्रास मधून आज मॅडमने 3 चक्र शिकवले. बरोबर फर्स्ट आहे. वन इज सहस्त्रा चक्र, दॅट इज क्राउन चक्र टॉप ऑफ द हेड. सेकंड इज आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र दॅट इज दूरदृष्टी ठेवणे, थर्ड इज विशुद्ध चक्र थ्रोट चक्र अबाउट ग्लँड पिट्युटरी. गुड गुड गुड, व्हेरी गुड. चला म्हणजे होते आहे, बरेच लोक होते नाही का सेशनमध्ये? ठीक आहे, सो आता पटापट काय करायचं, ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी पण लगेच दाखवायचं कुठं कुठं काय काय. तर थांबा 1 मिनटं, मी यांना जरा. हां चला, मी सर्वांचं गॅलरी करतो, गॅलरी व्ह्यू. ओके हां, शो 3 चक्र कुठं कुठं आहेत. पहिलं कुठं आहे? इकडे, ठीक आहे, दिस इज द फर्स्ट वन. सेकंड कुठं आहे? इथं आहे, 2 भुवयाच्या मधात. ठीक आहे, त्याला आपण असं दाखवू जेव्हा हिलिंग करू तेव्हा त्याला आपण असं करू. आणि तिसरं कुठं आहे? हे आहे, ठीक आहे, थ्रोट चक्र. व्हेरी गुड. चल, सो आज ॲक्टिव्हिटी अशी विशेष काही नाही आहे तुमच्यासाठी, कारण की मागच्या जे 2 ॲक्टिव्हिटी आहेत 2 दिवसाच्या, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तेच करा. 100 ॲक्टिव्हिटी घेतल्यापेक्षा 5 ॲक्टिव्हिटी घ्या, पण त्या कंटिन्यू डेली जर तुम्ही केल्या तर बरं होईल. मी फक्त आठवण करून देतो की तुम्हाला काय काय करायचं आहे. तुम्हाला पाणी अन्न हे जे आहे तुम्हाला चार्ज करायचं आहे, तुमचे अप्लायन्सेस चार्ज करायचे आहे, प्लस तुम्हाला सूर्यनमस्कारची जी ॲक्टिव्हिटी आहे ती रोज करायची आहे, ठीक आहे, जी काल सांगितली. आणि चीटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती पण तुम्हाला रोज करायची आहे. आणि रोज डोळे उघडल्याबरोबर फक्त एकदा हे म्हणायचं आहे की बाबा थँक्यू सो मच, आजचा दिवस मला दिसला, जे काही तुमचं आराध्य असेल त्याला. आणि आजूबाजूला बघून हे पण म्हणायचं आहे की चला फॅमिलीवाले पण आहेत, सो हमने सबने आज का दिन देखा, इसका मतलब हम आज का दिन जी सकते हैं, राईट? तो आजचा दिवस मला मिळाला त्यासाठी खूप खूप थँक्यू. ओके, ते आधी म्हणायचं आहे. आणि झोपताना पण थँक्यू म्हणायचं आहे की दिवसभरात जे काही झालं असेल त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. हे 2 गोष्टी फॉलो करा फक्त आजपासून पुढचे काही दिवस, ठीक आहे? कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, जर का तुम्ही गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की एव्हरी डे मोर दॅन 10 लॅक्स पीपल आर लिव्हिंग दिस वर्ल्ड. एव्हरी डे मोर दॅन 10 लॅक्स पीपल आर लिव्हिंग दिस वर्ल्ड. तो उस 10 लाख में अपना नंबर नहीं लगा, यही बहुत बड़ी बात है. येस सर नो एवरीबडी, है ना? उस 10 लाख में हमारा नंबर नहीं लगा, यही बहुत बहुत बड़ी बात है. बाकी का तो छोड़ो, जो भी है बाकी के सारे प्रॉब्लम तो सॉल्व हो ही जाएंगे आज ना कल, है ना? जो भी प्रॉब्लम्स है, जो भी चैलेंजेस है, जो भी है वो तो कभी ना कभी सॉल्व हो ही जाएगा. लेकिन उस 10 लाख में मेरा नंबर नहीं लगा, दैट इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट, राइट? आता चक्र आपण आज बघितले त्याच्या रिलेटेड एक छोटीशी गोष्ट, एक छोटासा अनुभव शेअर करतो मी, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विच विल बी रिलेट टू दिस टॉपिक. या टॉपिकला फार रिलेट करेल. आमच्या जवळचे एक ओळखीचे मधले एक हे आहे, एक फॅमिली आहे, त्यांच्या घरामध्ये एक
म्हणजे आमची आम्ही त्यांना आजी म्हणतो जसं, नाही का, म्हणजे ते आहे काकू वगैरे असं म्हणतो ना आपण, काकू आजी, तशा एक आजी आहे. त्यांचं वय जास्त नाही आहे, अप्रॉक्सिमेटली काहीतरी 50, 55, 57 असं काहीतरी वय असेल. आणि शी वॉज फिट अप टू 50, 50 पर्यंत त्या ओके होत्या. ठीक आहे, गावाकडे राहणं सगळं व्यवस्थित हे ते सगळं असं होतं. अचानक मागच्या 3-4 वर्षामध्ये त्यांना टिंगलिंग सेन्सेशन जे म्हणतो आपण, मुंग्या येणे, टिंगलिंग सेन्सेशन चालू झाले पायामध्ये. ओके, नंतर त्यांना मेडिसिन सगळ्या गोष्टी केल्या, चालू आहे. पण 4 ते 5 डॉक्टरांना दाखवलं, इवन चांगल्या चांगल्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांचा मुलगा पुण्यामध्ये असतो, त्याने पुण्याला आणून दाखवलं. तो मधात काही दिवस मुंबईला होता, त्याने मुंबईला सुद्धा दाखवलं. आज या गोष्टीला 4-5 वर्ष, प्रत्येक डॉक्टर एकच गोष्ट सांगतो की काहीच झालेलं नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. म्हणजे काय आहे, इधर से प्रॉब्लेम आहे, कहाँ से, यहाँ से. जे आता बोललो ना आपण की 80% आर प्रॉब्लेम्स और 80% आर यु नो डिसीजेस आर क्रिएटेड बाय युअर माइंड. खूप जास्त विचार, त्याच्यामुळे झोप येत नाही. मग आपण काय म्हणतो, झोप येत नाही. अरे बाबा, विचार आहे, मूळ शोधा त्या गोष्टीचं, मूळ काय आहे. ठीक आहे, वर वर नका बघू, वर वर नका बघू, त्याचा मुळात जाण्याची प्रयत्न करा. ठीक आहे, सो हे एक्सपिरियन्स जो मी तुम्हाला सांगितला, तर त्यांना 3 की 5 दिवस ॲडमिट सुद्धा ठेवलं, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मला दवाखान्यात घेऊन जा, तिथं मला बरं वाटेल. सगळे टेस्ट, सगळे रिपोर्ट, सगळे एक्सरे, काय काय असते ते सगळं काढून झाल्यावर, ते काय एक मोठा एक्सरे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही, मी विसरलो आता. ते पूर्ण बॉडी चेकअप करतात त्याला, नाही का, ते सगळं करून बघितलं. ही MRI, ते सगळं करून बघितलं, तरीही रिपोर्ट नील आहे. का बरं नील आहे, कारण की प्रॉब्लेम, अडचण, चॅलेंज कुठं, तिथं नाही आहे जिथं तुम्ही शोधताय, तो कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे. म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, डिटॅचमेंट शिकणं गरजेचं आहे. डोक्यात विचार काय, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या मुलाचं कसं होईल, तो तिकडे कसं राहते, ही प्रॉपर्टी किती आहे, ती कधी कमी होईल, ती कधी जास्त. तुम्ही काही घेऊन जाणार आहे, तुम्ही किंवा मी, कोणीच नाही काही घेऊन जाणार आहे, समजलं. पण ते सुटतच नाही हो, है ना, ते सुटतच नाही. पाहिजे सर्व, मलाच पाहिजे असं आहे, है ना. ते एक खूप चांगली म्हण आहे की जिंदगी एक जादू का खिलौना आहे, मिल जाए तो मिट्टी, खो जाए तो सोना, है ना. छुट्टा ही नहीं हमसे वो, जब तक वो जाती नहीं, खो नहीं जाती जिंदगी, तब तक हमें उसका वैल्यू ही नहीं आता. मिल जाए तो मिट्टी है ना वो, असा है. आणि खो जाए तो सोना आहे, जेव्हा शेवटी पडलेला असतो हा बेडवर, राम राम जेव्हा चालू असते, तेव्हा असं वाटायला आठवते की अरे हे राहिलं, अरे हे बरोबर करायला पाहिजे होतं, अरे त्याच्याशी असं करायला पाहिजे होतं. तेव्हा आठवून फायदा नाही, आत्ता करा जे करायचं आहे ते. ठीक आहे, सो मी चॅट बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म देतो आहे, तो सर्वांनी भरायचा आहे. आणि आपण 2 लोकांचे प्रश्न घेऊ, तो हँड रेस करायचा पटकन, जोपर्यंत बाकीचे लोक फॉर्म भरतायत. 2 लोकांनी हँड रेस करायचं, पहिले ओमकार सरांचा हात वर आहे, सो ओमकार सर तुम्हाला अनम्यूट करतो. त्यानंतर अश्विनी मॅडमचा हात वर आहे, तर अश्विनी मॅडम तुम्हाला अनम्यूट करतो. ओमकार सर बोला पटकन, काय प्रश्न आहे तुमचा. ओमकार पाडेलकर, ठीक आहे. अश्विनी मॅडम तुम्ही बोला. तर मला प्रश्न नाही विचारायचा, एक्सपिरियन्स शेअर करायचा. बिल्कुल कालचा माझा बिल्कुल, प्रश्न होता की मला हीलिंग मी केली स्वतःला पण झालं नाही. पण आज जेव्हा मी 5 वाजता उठले आणि हीलिंग करायला बसते ना सर, तर एल्बो पासून ते फिंगर्स पर्यंत माझे दोन्ही पण हात एकदम जड झालेले, माझा गुड. माइंड एकदम जड झालेला. आणि म्हणजे मी प्रयत्न करते की माझ्या हाताला उचलण्यासाठी तरी सुद्धा ते होत नव्हतं. जे एवढी बेस्ट हिलिंग आज मला मिळाली आहे. ओके, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो, बरं का. हां अश्विनी मॅडम थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे, आपल्याला एक 5 ते 7 मिनिटाचं मेडिटेशन घ्यायचं आहे. ओके, सो इथंच राहायचं आहे, जायचं नाही आहे आपल्याला, शेवटचं एक मेडिटेशन आपलं बाकी आहे. हां अजून कोणाला बोलायचं आहे, अश्विनी मॅडम थँक्यू, रेज युअर हँड इलेक्ट्रॉनिकली. ठीक आहे, चला तर आपण मेडिटेशनकडे जाऊ. ठीक आहे, ओके, सो जस्ट सिट रिलॅक्स एव्हरीबॉडी, रिलॅक्स बसायचं आहे, फास्ट पटापट सिट रिलॅक्स, थोडासा एक अनुभव घेऊ आपण. ओके, क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. कोणी चष्मा किंवा काही लावलेलं असेल स्पेक्स तर काढून ठेवून द्या साईडला. शांत बसायचं आहे,
डोळे बंद करायचे आहे. आय विल प्ले द म्युझिक, ओके, अँड जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन, ओके. जस्ट अ मिनट, लेट मी जस्ट प्ले द म्युझिक. टेक अ डीप ब्रेथ, 3 वेळा श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, पुन्हा घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे. लांब श्वास घ्यायचा आहे, एकदम लांब श्वास, आणि तोंडावाटे सोडायचं आहे, ओके. 3 वेळा करायचं आहे असं. क्लोज युअर आईज, सिट रिलॅक्स, आणि तुमची संपूर्ण बॉडी जी आहे ती रिलॅक्स होते. रिलॅक्स, 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 जस्ट रिलॅक्स युअर बॉडी. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. डोक्यापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत संपूर्ण बॉडी तुम्हाला रिलॅक्स करायची आहे. नाव जस्ट इमॅजिन की तुमचं जे सहस्रार चक्र आहे, क्राउन चक्र, ओके, तिथून एक फोर्स, जसं आपण झाडाला पाणी देतो किंवा पाण्याचा जो फोर्स असतो, तसा एक फोर्स, तसा एक पाईप त्या सहस्रार चक्रामधून लावलेला आहे, आणि त्या पाण्याच्या ठिकाणी एक एनर्जी तुमच्या सहस्रार चक्रामधून एकदम फास्टमध्ये फ्लो होत आहे तुमच्या बॉडीमध्ये. जस्ट इमॅजिन की तो एक पाईप कोणीतरी लावला तुमच्या सहस्रार चक्रामध्ये, आणि तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये एक फ्लो, एक फोर्स धावतो आहे, आणि तो फोर्स म्हणजे आहे एनर्जीचा फोर्स. त्याचा रंग आहे पांढरा शुभ्र रंग. पूर्ण बॉडीमध्ये तो जो फ्लो आहे तो तुमच्या शिरतोय, तुमच्या बॉडीमध्ये तो फ्लो जातोय, आणि तुमच्या बॉडीमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जिथं कुठं तुम्हाला काही दुखत असेल, काही थोडासा त्रास असेल बॉडीमध्ये, मी जेव्हा सांगेल तेव्हा त्या पॉईंटला फक्त तुम्हाला 3 वेळा टॅप करायचं आहे, असं टॅप करायचं आहे, टॅप असं 3 वेळा टॅप करायचं आहे असं, ओके, त्या पॉईंटला, त्या अवयवाला, ठीक आहे. सो जस्ट इमॅजिन की तो फ्लो जो आहे तो तुमच्या सहस्रार चक्रामधून संपूर्ण बॉडीमध्ये जातो, आणि तुमची संपूर्ण बॉडी ही पांढरी शुभ्र तुम्हाला दिसत आहे. पूर्ण बॉडीमध्ये जसं आपण एखाद्या पाण्याच्या पाईपाने, पाण्याच्या फोर्सने जेव्हा कचरा आपण काढून टाकतो, तसा तो कचरा, तसे ती निगेटिव्हिटी तुमच्या बॉडीमधली ही खाली फ्लो होत आहे. तुमच्या डोक्यापासून तर मूलाधार चक्रापर्यंत ती फ्लो होत आहे, फ्लो होत आहे, आणि तो फोर्स अजून अजून वाढवत आहे मी तो, ओके. आता तो फोर्स मी डबल करतो आहे, आता अजून स्पीडमध्ये तो लाईट तुमच्या बॉडीमध्ये जातो आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण आहे बॉडीमध्ये, ज्या ज्या ठिकाणी काही दुखते, त्या त्या ठिकाणी तो फोर्स जातो आहे असं इमॅजिन करा. आणि तो फोर्स तिकडे गेल्यावर तिथं फक्त टॅप करायचं आहे आपल्याला, 3 वेळा टॅप करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तो फोर्स गेला पाहिजे. सो टॅप 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 टॅप, त्या त्या ठिकाणी टाईप टॅप करा जिथं तुम्हाला त्रास होतो बॉडीमध्ये. टॅप 3 टाईम्स, टिक 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 टिक, टॅप 3 टाईम्स, टॅप 3 टाईम्स ऑन दी बॉडी, आणि तो फोर्स आता अगदी अजून फार जास्त फोर्समध्ये, फार जास्त स्पीडमध्ये तुमच्या सर्व चक्रांमधून तुमच्या मूलाधार चक्रापर्यंत, शेवटच्या चक्रापर्यंत जातो आहे, आणि तिथून तुमच्या पायाच्या तळव्यापर्यंत जातो आहे. पायामध्ये कुठं काही अडचण असेल, जस्ट टॅप टॅप ऑन दी लेग, टॅप ऑन दी एल्बोज, तुमचे गुडघे असतील त्याच्यामध्ये काही त्रास असेल, टॅप करा त्याला, कारण की तो फोर्स तिकडून जातो आहे, ती एनर्जी तिकडे फ्लो होते, आणि तुमच्या तळव्यामधून ती एनर्जी जी आहे ती हळूहळू आता पृथ्वीकडे जाते, आणि पृथ्वीमधून ती एनर्जी अगदी खाली, अगदी खाली, अगदी खाली जाते, अशा ठिकाणी की जे तुम्हाला दिसणारे नाही अशा ठिकाणी ते ग्रुप होत आहे. सो पुन्हा एकदा रिपीट करू आपण. तुमच्या सहस्रार चक्रामधून एक एनर्जी फ्लो होणार, होत आहे पाईपाच्या द्वारे, आणि ती पूर्ण तुमच्या बॉडीला स्वच्छ करत आहे. तुमच्या बॉडीमधली सर्व निगेटिव्हिटी, सर्व निगेटिव्ह विचार, सर्व काही पेन्स असतील बॉडीमध्ये त्याला क्लीन करत आहे, वॅनिश करत आहे, आणि त्याला ते खाली घेऊन जात आहे मूलाधार चक्रापर्यंत, तिकडून त्याला ते तुमच्या तळव्यापर्यंत घेऊन जात आहे, आणि ते तुमच्या पायाच्या माध्यमातून, तळव्याच्या माध्यमातून जमिनीत घेऊन त्याला गुडूप करत आहे. सो आय एम अगेन फोर्सिंग दी फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जीचा फ्लो जातोय सहस्रचक्रामधून,
पुन्हा पूर्ण बॉडीमध्ये तो फिरतोय. जस्ट टॅप 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 3 टाइम्स, टॅप 3 टाइम्स. जिथं कुठे तुम्हाला त्रास होतोय तिथे 3 वेळा टॅप करायचं आहे. जस्ट टॅप 3 टाइम्स आणि तो फ्लो पूर्ण पूर्णपणे पूर्ण बॉडीतून फ्लो होऊन तुमच्या तळव्यामधून पुन्हा जमिनीकडे 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 जातोय. आणि जमिनीमध्ये इतका खोलवर जातोय, इतका खोलवर जातोय तो की तो तुम्हाला दिसतही नाही. त्या फ्लोसोबत तुमच्या बॉडीमधली तुमच्या मनातली सगळी निगेटिव्हिटी तो जमिनीत घेऊन गेला आहे. वन मोर टाइम कम ऑन. ते सहस्त्रचक्रामधून पुन्हा एकदा ती एनर्जी मी सोडतोय तुम्हाला पाईपासारखी, अगदी फोर्समध्ये, अगदी फोर्समध्ये तुमच्या सहस्त्रचक्रामधून, तुमच्या प्रत्येक चक्रांमधून ती एनर्जी खाली येत आहे. आज्ञाचक्रामधून, त्यानंतर विशुद्ध चक्रामधून, पूर्ण बॉडीमध्ये तुमच्या ते जात आहे. हातामध्ये, बोटामध्ये, नखांमध्ये, तुमच्या प्रत्येक अवयवामध्ये, पोटामध्ये, तुमच्या छातीमधून पोटामध्ये जाते आहे, लोअर याच्यामध्ये जात आहे, हळूहळू हळूहळू तुमच्या पायामध्ये, मांड्यांमध्ये जात आहे, आणि तिथून ते तुमच्या तळव्यामधून बाहेर निघत आहे. आणि त्याच्या सोबत सोबत ते आपली सगळी निगेटिव्हिटी, आपल्या बॉडीमधील सगळा त्रास, जे काही पेन आहे त्याला घेऊन ते जमिनीत जात आहे. सो ते फ्लो होत आहे, फ्लो होत आहे. येस, स्लोली अगेन. आता 3 वेळा हळूहळू टॅप करायचं आहे. जिथं तुम्हाला त्रास आहे तिकडे जस्ट टाईप स्लोली 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 3 टाइम्स. ओके, एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. तोंडाद्वारे सोडायचा आहे. पुन्हा नाकाद्वारे एक डीप ब्रेथ घ्यायचा आहे. पुन्हा तोंडाद्वारे सोडायचा आहे. 3 वेळा मनातल्या मनात म्हणायचं आहे, कट कट कट. जो एनर्जीचा येणारा फ्लो आहे त्याला आपण आता थांबवतोय. कट 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 3 वेळा म्हणायचं आहे. वरून आणि खालून दोन्हीकडून आपण तो फ्लो कट करतोय. जस्ट इमॅजिन की दोन्हीकडून तो फ्लो कट केलेला आहे. आता आपली बॉडी तुम्ही बघू शकता, संपूर्ण बॉडी ती अगदी पांढर शुभ्र लख प्रकाश तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला दिसतोय. जस्ट इमॅजिन की तुमच्या संपूर्ण बॉडीमध्ये लख प्रकाश तुम्हाला दिसतोय. आणि जिथं कुठं तुम्हाला पेन होता, जिथं कुठे तुम्हाला त्रास व्हायचा आहे, तिथंसुद्धा अगदी क्लीन ती गोष्ट तुम्हाला दिसते. जस्ट इमॅजिन इट इज लुकिंग व्हेरी व्हेरी क्लीन, व्हेरी व्हेरी क्लीन, व्हेरी व्हेरी क्लीन. जस्ट बी देअर फॉर फ्यू सेकंड. येस. आणि आता आपल्याला प्रेझेंटमध्ये मी जसं 10 म्हणेल, 10 पासून 1 पर्यंत काउंटिंग करेल, हळूहळू हळूहळू आपल्याला आताच्या प्रेझेंट मोमेंटमध्ये परत यायचं आहे. सो आय विल काउंट 10, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. जस्ट रे रब युअर हँड, रब 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 युअर हँड. क्रिएट सम एनर्जी, क्रिएट सम एनर्जी, क्रिएट सम एनर्जी. आणि हळूच आपले हात आपल्याला डोळ्यावर ठेवायचे आहे. पहिले डोळे आपल्याला हातामध्येच उघडायचे आहे, 2 वेळा उघडायचे, बंद करायचे, उघडायचे, बंद करायचे. पूर्ण डोळ्यांना एनर्जी द्यायची आहे. मग नंतर तेच हात आपल्याला संपूर्ण बॉडीवरून फिरवायचे आहे. हात, पाय, पोट, पूर्ण बॉडीवरून तेच हात आपल्याला फिरवायचे आहे. आणि हळूच आपल्याला डोळे उघडायचे आहे आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये यायचं आहे. कम बॅक, कम बॅक, कम बॅक. हो, वेलकम 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 एव्हरीबॉडी. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? जे लोक ट्रॅव्हल करतात त्यांनी नाही करायचं बरं का मेडिटेशन, मी सांगायचं विसरलो होतो. ओके, सो हाऊ आर यू? वेलकम टू द न्यू डे. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? जस्ट टाईप 1 वर्ड इन द चॅट बॉक्स. कॅन यू जस्ट टाईप 1 वर्ड इन द चॅट बॉक्स, मग आपण थांबू. येस, जस्ट टाईप 1 वर्ड इन द चॅट बॉक्स. लाईट, ओके, थँक्यू. जस्ट फील, आजच्या दिवसात बघा की जिथं जिथं तुम्हाला बॉडीमध्ये पेन होतं तर त्याच्यामध्ये काहीतरी 5-10%, 2%, 1-2% फरक पडेल का ते बघा. ओके, उद्या पुन्हा भेटू आपण दुपारी 2 वाजता. उद्या आपण पुढचे चक्र जे आहेत आपले ते समजून घेणार आहोत. त्याबद्दल अजून थोडंसं डीप नॉलेज घेण्याचा आपण प्रयत्न करू. गुगल फॉर्म मी दिलेला आहे चॅटबॉक्समध्ये, तो सर्वांनी भरायचा आहे. ओके, आणि कुणीतरी मला विचारलं होतं की लेवल 2ची ड्युरेशन किती आहे, तर त्याचं ड्युरेशन 20 डेज असते, 15 दिवस असते तसं, पण 15 ते 20 दिवस त्याला लागतात. त्याच्यामध्ये 21 दिवसाची प्रॅक्टिस असते, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये याच्या पुढच्या गोष्टी म्हणजे काही सिम्बॉल्स असतात, ते कसे इंटिग्रेट करणार तुम्ही, ते खूप साऱ्या गोष्टी असतात, ते सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. ज्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला सांगत आहे सध्या त्या फक्त बेसिक आहेत,
ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला ABCD सांगितलं, हाँ ABCD EFGH IJKL K असं तुम्हाला सांगितलं, पण ए कसा असतो, बी कसा असतो, सी कसा असतो हे तुम्हाला सेकंड थर्ड लेवलमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, तुम्ही आता फक्त ए ऐकला, हाँ ए काहीतरी ए असतो, ए फॉर ॲपल, बट ए कसा दिसतो, ॲपल कसं दिसते हे तुम्हाला पुढच्या लेवलमध्ये सांगितलं जाईल. ठीक आहे, संडेचा क्लास जो आहे रागिनी मॅडम, त्याची माहिती तुम्हाला सॅटर्डेला दिली जाईल, पण जे अटेनमेंट राहणार आहे तुमचं ते यावेळेस मॉर्निंगला राहणार आहे, सकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता. ठीक आहे, सो बी रेडी फॉर दॅट, कारण की आपण ते सकाळी यासाठी घेतो आहे कारण की सर्व लोक येऊ शकले पाहिजे. ओके ठीक आहे, ठीक आहे. सो बाकी तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर 7507253253 कस्टमर केअर नंबर आहे, याच्यावर तुम्ही फोनही करू शकता किंवा तुम्ही मेसेज पण करू शकता. मेसेज करून तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि नंतर मग फोन करा. ठीक आहे, ओके. सो ग्रुप ओपन असेल 10 मिनटं, कृपया करून आपले जे फीडबॅक आहेत छान छान ते तिकडे कृपया तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ बनवून पण तुम्ही टाकू शकता, जर का तुम्हाला व्हिडिओ बनवता आला तर फारच छान, आणि नाही बनवता आला व्हिडिओ तर ॲटलीस्ट तुम्ही तिकडे मेसेजच्या स्वरूपात तुमची फीडबॅक देऊ शकता. भेटूया उद्या 2 वाजता याच वेळी याच ठिकाणी याच लिंकवर. थँक्यू सो मच, धन्यवाद, हॅव अ ग्रेट टाईम, बाय बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस यू, धन्यवाद.